सर लाए हो शेयर करूं? डन। गुड इवनिंग ऑल। ओंकार, श्रद्धा, बनुआलय, सूरज, लक्ष्मण, मुस्कान, दीपक, आनंद, कल्याण, सगळ्यांना आवाज येतोय माझा? आवाज येतोय तर असा दम फक्त अप करा। ओके गुड। तर आपण आपली आजची ही मीटिंग जी आहे, म्हणजे आपलं हे लेक्चर जे आहे, आता हे आपण स्टार्ट करूया। तुम्हा सर्वांना माहिती आहे की MPSC ने राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी सिलॅबस जो आहे तो सुधारित केलेला आहे। आता 9 जुलै 2020 ला नवीन सिलॅबस आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे सर्वजणांच्या मनात, जे काही राज्य सेवेचा अभ्यास करत होते विद्यार्थी, त्या सर्वांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत की आता या सिलॅबस नुसार जो पेपर येणार आहे तो पेपर कसा असणार, या सिलॅबसवर क्वेश्चन्स कसे येतील, या सिलॅबस नुसार आपण अभ्यास कसा करायचा। तर तुमच्या मनातल्या ह्या सगळ्या शंका ज्या आहेत, या शंकांचं निराकरण करण्यासाठी पुढची आपली अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे आणि ओव्हरऑल अभ्यासाचा पॅटर्न सांगण्यासाठी आपण आज हे लेक्चर इथे अरेंज केलेलं आहे। सर्वप्रथम अध्ययन अकादमीतर्फे मी तुम्हा सर्वांचं इथं स्वागत करतोय। आपण काय केलंय की नेटवर्क वर जास्त लोड येऊ नये आणि लेक्चर तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावं म्हणून एका ठराविक लिमिटला आपण हे लेक्चर आता लॉक केलेलं आहे, म्हणजे 175 पार्टिसिपंट झालेले आहेत तिथे आणि 175 पार्टिसिपंट वर आपण एंट्री लॉक केलेली आहे, म्हणजे आता इथे इथून पुढे नवीन कुणाला एंट्री घेता येणार नाहीये। पण याच्या व्यतिरिक्त कुणाला बघायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण यूट्यूब लाईव्हची लिंक जी आहे ती पण आपण टाकलेली, म्हणजे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कुणाला बघायचं ते यूट्यूब लाईव्हवर सुद्धा बघू शकतात, पण तुम्ही मात्र इथे लाईव्हमध्ये बघू शकता। ठीक आहे, तर आता आपण लेक्चरला सुरुवात करूया। आजच्या लेक्चरमध्ये मी ज्योग्राफी रिलेटेड काय चेंजेस झालेले आहेत, त्यानुसार आयोगाची पुढची दिशा काय असू शकते, क्वेश्चन पॅटर्न कसा असू शकतो, आपल्या अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे, ज्योग्राफी बद्दल आणि ॲग्री बद्दल मी गायडन्स करणार आहे। संकल्प सर आपल्याला क्वालिटी, HR HRD याबद्दल गायडन्स करतील आणि अमोल सर जे आहेत ते आपल्याला मग इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि HR HRD चा काही पार्ट त्याबद्दल आपल्याला गायडन्स करतील। ठीक आहे, तर आपण लेक्चरला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी तुम्हाला ज्योग्राफी जी आहे त्या ज्योग्राफीच्या सिलॅबस बद्दल आणि आपल्याला काय काय सोर्सेस वापरायचे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स करतो। तर ज्योग्राफी जी आहे, ज्योग्राफीच्या सिलॅबसमध्ये आता सर्वांनी राज्यसेवेचा आत्ता आलेला सिलॅबस जो आहे तो बघितलेला आहे। स्क्रीन दिसतंय सर्वांना? स्क्रीन दिसतंय सर? यस सर। सर ओके। तर ज्योग्राफीच्या सुरुवातीला सिलॅबस जो आहे आयोगाने केलेला तो आपण बघूया। आता 9 जुलैचा जो सिलॅबस आहे हा इंग्लिश मधला सिलॅबस, यामध्ये आयोगाने काय केलंय की ज्योग्राफी जी आहे, ओव्हरऑल ज्योग्राफी, त्याच्यामध्ये फिजिकल ज्योग्राफी म्हणजे प्राकृतिक भूगोल हा सेगमेंट वाईज डिव्हाइड केलेला आहे आणि त्याची डेप्थ वाढवलेली आहे। आधीचा सिलॅबस जो होता त्यामध्ये ज्योग्राफीचे काही टॉपिक जे होते ते जस्ट सुपरफिशियल दिलेले होते। आता आपण बघू शकतो की याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे की जिओमॉर्फॉलॉजी सेपरेट टॉपिक दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सब टॉपिक डेप्थ मध्ये दिलेले आहेत। क्लायमेटोलॉजी सेपरेट मेन टॉपिक दिलेलं आहे, त्याचे सब टॉपिक डेप्थ मध्ये दिलेले आहेत। ह्युमन ज्योग्राफी ह्याला थोडंसं वेटेज वाढवलेलं आहे। ह्युमन ज्योग्राफी रिलेटेड काही थेअरीज, मग त्याच्यामध्ये स्कूल ऑफ थॉट ऑफ ह्युमन ज्योग्राफी म्हणजे मानवी भूगोलामधल्या विचारधारा, जे काही मानवी भूगोलाशी रिलेटेड किंवा ओव्हरऑल ज्योग्राफीशी रिलेटेड काही शास्त्रज्ञ होऊन गेलेत, त्यांनी काय काय विचारधारा मांडल्या आहेत, त्यांनी काय काय थेअरीज मांडलेल्या आहेत ह्युमन ज्योग्राफी म्हणजे मानवी भूगोल याच्या संदर्भात, तर त्या थेअरीज किंवा त्या सिद्धांतांवर सुद्धा आता प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात। त्यातले काही थेअरीज किंवा सिद्धांत जे आहेत त्यांची ते त्यांनी नावं सुद्धा दिलेली आहेत, फॉर एक्झाम्पल डिटर्मिनिझम, पॉसिबिलिझम, स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम आणि इतर काही अप्रोचेस आहेत ते डायरेक्ट उल्लेख केलेले आहेत। आता याच्याबद्दल एक गोष्ट सांगायला मला आवडेल की याच्याबद्दलचा एक अंदाज, म्हणजे अध्ययनच्या पेपर सेटिंग बद्दल किंवा अध्ययनच्या जे नोट्स मेकिंग असते त्याच्याबद्दल आपण नेहमी प्रेडिक्टिव्ह अनालिसिस हा एक शब्द वापरतोय। अध्ययनचे विद्यार्थी असतील किंवा इतर काही तुम्ही अध्ययनच्या ऍड्स बघितले असेल त्याच्यामध्ये प्रेडिक्टिव्ह अनालिसिस हा एक शब्द आपण वारंवार वापरतो की एक आपण प्रेडिक्शन करतो की आयोग कशावर प्रश्न विचारू
शकतं आणि त्याच्या आधारे मग आपण नोट्स आणि क्वेश्चन जे आहेत ते बनवलेले असतात. आता ह्युमन ज्योग्राफीच्या ह्या स्कूल ऑफ थॉट किंवा विचारधारा ज्या आहेत त्या विचारधारांशी रिलेटेड आयोगाने टॉपिक आत्ता टाकलाय, परंतु ज्यांनी आपल्या अध्ययनाची टेस्ट दिलेली असेल किंवा आपल्या टेस्ट सिरीजला जॉईन झाले होते किंवा जे क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की या विचारधारांशी रिलेटेड काही क्वेश्चन्स किंवा काही डिस्कशन क्लासमध्ये आपण ऑलरेडी केलेले आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे अध्ययनाच्या टेस्टमध्ये विचारलेला हा प्रश्न. हा प्रश्न क्वेश्चन नंबर 43 जो आहे हा तुम्हाला दिसतोय. याच्यामध्ये बघा की स्तंभ अ आणि स्तंभ ब, स्तंभ अ मध्ये आपण काही विचारवंतांची भूगोलाशी रिलेटेड शास्त्रज्ञांची नावं दिलेली आहेत आणि त्यांचं वर्क, मग त्यामध्ये त्यांचं काही स्पेशालिटी असेल, त्यांची बुक्सची नावं असतील, त्यांचे विचार असतील, थेअरीज असतील, तर त्याच्याशी रिलेटेड मग आपण जोड्या लावा विचारलेला आहे. म्हणजे याच्याशी रिलेटेड आपण प्रश्न किंवा डिस्कशन ऑलरेडी आपल्या क्लासमध्ये टेस्टमध्ये ऑलरेडी सुरू केलेलं आहे. मग एक प्रेडिक्टिव्ह अनालिसिस की आयोग पुढे चालून काय विचारू शकतं किंवा पुढे चालून आयोग सिलेबसमध्ये आणखी काय काय गोष्टी ऍड करू शकतं याचं प्रेडिक्टिव्ह अनालिसिस आधीच आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या अध्ययनाच्या नोट्समध्ये आणि अध्ययनाच्या क्लासमध्ये डिस्कशनमध्ये टेस्टमध्ये या गोष्टी आपण ऑलरेडी अंतर्भूत केलेल्या आहेत काही एका ठराविक लेवलपर्यंत, आणि याच्या पुढच्या लेवलला आपण आणखी ऍडिशन आपण याच्यामध्ये करणार आहोत. हे एक एक्झाम्पल झालं, अशी बरीचशी उदाहरणं जी आहेत ती देता येतील. पुन्हा सिलेबसकडे जाऊया. सिलेबसमध्ये परत बघा, क्लायमेटोलॉजी जी आहे, क्लायमेटोलॉजी आधी हा डिफरंट दिलेला नव्हता, आता थोडा डिफरंट सर. याचं सुद्धा एक प्रेडिक्टिव्ह अनालिसिस आपण ऑलरेडी केलेलं आणि आपण आपल्या नोट्समध्ये क्लायमेटोलॉजी हे तुम्हाला दिसत असेल, क्लायमेटोलॉजी हवामानशास्त्र हे सेपरेट आपल्या नोट्समध्ये आपण हा ऑलरेडी टॉपिक जो आहे तो कव्हर केलेला आहे. जी काही त्यामधले सब टॉपिक दिलेले आहेत, मग त्याच्यामध्ये टॉपिक जर तुम्ही वाचले तर वातावरण आहे, त्याच्यानंतर पृथ्वीचं हीट बॅलन्स किंवा सौर उत्सर्जन किंवा पृथ्वीचा उष्मा समतोल आणि असे इतर म्हणजे वेदर एलिमेंट्स हवामानाचे घटक इतर सर्व जे काही सब टॉपिक्स आहेत ते सब टॉपिक्स आपण सिलेबसचे जे काही सब टॉपिक्स आहेत ते सर्व आपण आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, तर ह्या दृष्टीने आपण अभ्यास जो आहे तो ऑलरेडी सुरू केलेला होता, फक्त आयोगाने काय केलेलं आहे की त्याच्यामध्ये थोडीशी डेप्थ अजून वाढवलेली आहे. मग आपल्याला काय करायचं की आपण जो ऑलरेडी सुरू केलेला अभ्यास आहे त्या दिशेने तो आणखी डेप्थवर न्यायचा आहे. ठीक आहे, मग तो आणखी किती डेप्थवर न्यायचा आहे, तर मग कुठल्या लेवलला आपण अभ्यास करायचा आहे, तर आपण अभ्यास करायचा आहे साधारण UPSC लेवलचा. कारण आयोगाची ही जी स्टेप्स आहे की हे ज्या ह्या प्रकारे सिलेबसमध्ये काही नवीन ऍडिशन केल्या जात आहेत, तर ह्या कुठून केल्या जातात किंवा कशाला एक आयडियल ठेवून ह्या ऍडिशन ज्या आहेत त्या केल्या जातात, तर हे जर बघायचं झालं तर UPSCचा सिलेबस जर आपण बघितला तर तुम्हाला दाखवतो मी UPSCचा सिलेबस आहे. UPSCच्या सिलेबसमध्ये ज्योग्राफीचा सिलेबस, आता हा ज्योग्राफीचा सिलेबस आहे, प्रिन्सिपल ऑफ ज्योग्राफी हा फर्स्ट पेपर आहे, पेपर वन. पेपर वन मध्ये बघा, जो आपला MPSCच्या सिलेबसमध्ये पहिला मेन टॉपिक आहे जिओमॉर्फोलॉजी, तोच टॉपिक UPSCच्या मेन्सच्या ज्योग्राफीच्या सिलेबसमध्ये पहिला टॉपिक आहे. आणि सब टॉपिक सुद्धा जर बघितले आपण तर सब टॉपिक्स पण मॅक्सिमम सब टॉपिक जवळपास कॉपी पेस्ट केले आहेत. म्हणजे आपल्याला पहिला टॉपिक दिसतोय फॅक्टर्स कंट्रोलिंग लँडफॉर्म डेव्हलपमेंट, भूरूप निर्मितीवर परिणाम करणारे घटक मराठीमध्ये, मग त्याचे एंडोजेनेटिक आणि एक्झोजेनेटिक फोर्सेस म्हणजे अंतर्गत आणि बाह्य शक्ती, असे हे इतर सर्व टॉपिक्स जे आहेत हे UPSCच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी होते. आणि MPSCने काय केलं की मग त्याच टॉपिक्सवर सिलेबस जो आहे तो अपडेट केलेला आहे. मग तसं जिओमॉर्फोलॉजी जसं आहे तसंच मग इथे क्लायमेटोलॉजी सुद्धा आहे, जसं क्लायमेटोलॉजी आहे तसंच मग पुढे ओशनोग्राफी आहे, ऍग्रीकल्चर आहे, ह्युमन ज्योग्राफी जो आता नवीन टॉपिक सिलेबसमध्ये MPSCने ऍड केलेला आहे तो इथे UPSCच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी आहे ह्युमन ज्योग्राफी. आणि त्याच्यामध्ये मग ह्युमन ज्योग्राफीशी रिलेटेड वेगवेगळे अप्रोचेस सुद्धा याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे आपल्या MPSCच्या सिलेबसमध्ये ऍड केलेला हा एक महत्वाचा टॉपिक पॉप्युलेशन अँड सेटलमेंट ज्योग्राफी. पॉप्युलेशन अँड सेटलमेंट ज्योग्राफी म्हणजे लोकसंख्या आणि वसाहती याच्याशी संबंधित असलेला भूगोल. मग ह्याच्याशी रिलेटेड सुद्धा काही सब टॉपिक जे MPSCने इथं जे टॉपिक्स आहेत तेच आपल्या MPSCच्या सिलेबसमध्ये सुद्धा ऍड केलेले आहेत. मग तसंच ऍग्रीकल्चरशी रिलेटेड सुद्धा आहे आणि रिमोट सेन्सिंगशी रिलेटेड सुद्धा आहे. मग आपला हा जो सिलेबस आता डेप्थमध्ये MPSCने दिलेला आहे
जास्त त्याच्यामध्ये डेप्थ वाढवलेली आहे, मग ह्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास करायचा कसा आणि पुढे प्रश्न जे येत जातील ते प्रश्न टॅकल करायचे कसे, ठीक आहे. तर मग आता यूपीएससी लेवलकडे जर एमपीएससी जात आहे तर आपल्याला अभ्यास जो आहे तो अभ्यास सुद्धा यूपीएससी लेवल त्या दृष्टीने केला पाहिजे. मग याच्यामध्ये सोर्सेस काय यूज केले पाहिजे, तर आम्ही यूपीएससी ज्योग्राफीचा अभ्यास करताना जे सोर्सेस यूज केले होते आणि ह्या सोर्सेसच्या आधारे आम्ही अध्ययनच्या ज्योग्राफीच्या नोट ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत. मग याच्यामध्ये यूपीएससी मेन्सला ज्योग्राफी हा माझा ऑप्शनल होता, त्याच्यामुळे ह्या सर्व सोर्सेसचा डेप्थमध्ये अभ्यास केलेला होता आणि यूपीएससीला ज्योग्राफीमध्ये खूप चांगले मार्क्स या सोर्सेसमधून मिळवलेले होते, ठीक आहे. तर जितक्या वेळा यूपीएससी मेन्स दिलेले तितक्या वेळा ज्योग्राफीला चांगले मार्क्स मिळालेले ते ह्या सगळ्या सोर्सेसमधून अभ्यास केल्यामुळे, ठीक आहे. मग याच्यामध्ये सविंदर सिंग यांचं फिजिकल ज्योग्राफी आहे, माजी दुसरे यांचं फिजिकल ज्योग्राफी आहे आणि डी एस लाल यांचं फिजिकल ज्योग्राफी, तीन फिजिकल ज्योग्राफी रिलेटेड मेन रेफरन्स बुक्स आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर क्लायमेटोलॉजी आपण बघितलं तर क्लायमेटोलॉजीचं डी एस लाल यांचं एक स्पेशल पुस्तक येतं, त्याच्यामध्ये क्लायमेटोलॉजी ही डिटेलमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर ह्युमन ज्योग्राफी म्हणजे मानवी भूगोल जे नवीन टॉपिक आपल्याला ऍड केले त्याच्याशी रिलेटेड माजी दुसेन यांचं एक पुस्तक मार्केटमध्ये येतं, अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ओशनोग्राफी म्हणजे सागरी भूगोल, जरी सिलेबसमध्ये हा टॉपिक अजून इन्वॉल्व्ह किंवा टाकलेला नसला तरी ओशनोग्राफी किंवा सागरी भूगोल याच्याशी रिलेटेड सुद्धा प्रश्न आयोग विचारते, आधी सुद्धा विचारलेले आहे पुढे सुद्धा नक्की विचारणारच आहे, तर याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावाच लागणार आहे. आणि हे जे बुक्स मार्केटमध्ये मोठे मोठे अवेलेबल आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही गव्हर्नमेंट सोर्सेस सुद्धा आपल्याला अभ्यासावे लागतात. मग त्याच्यामध्ये इंडिया इयरबुक आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, योजना आहे योजनाची ज्योग्राफी रिलेटेड एन्व्हायरमेंट रिलेटेड जे काही इश्यू येतात त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. कुरुक्षेत्र ऍग्रिकल्चरशी रिलेटेड ही महत्वाची मॅगझिन सेंट्रल गव्हर्नमेंटची येते त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. महाराष्ट्राचं लोकराज्य आपल्या सर्वांना माहितीच आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि काही गव्हर्नमेंटच्या साईट्स आणि प्रकाशनं आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची प्रकाशनं येतात, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या साईट्स आहेत, म्हणजे रिमोट सेन्सिंग आपण टॉपिक जो आहे बघणार आहे तर त्याच्यामध्ये महत्वाचा एक सोर्स आहे रिमोट सेन्सिंग ची भारतामध्ये असलेली इन्स्टिट्यूट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग, त्याचे जे काही पब्लिकेशन्स आहेत त्या पब्लिकेशन्सच्या माध्यमातून जे आपल्या सिलेबसशी रिलेटेड काही टॉपिक जे आहेत ते आपल्याला त्याच्यातून आढळतात. तसेच रिमोट सेन्सिंगशी रिलेटेड नासाची सुद्धा एक साईट आहे आणि त्या साईटमध्ये सुद्धा आपल्याला रिमोट सेन्सिंगच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन बरीचशी मिळते आपल्याला, ठीक आहे. तर ह्या साईट्स आपल्याला सगळ्या बघाव्या लागतात आणि तशीच मग जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची सुद्धा साईट आहे, तर अशा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या साईट्समधून सुद्धा आपल्याला जो अभ्यास आहे तो करावा लागतो. तर ह्या सर्व सोर्सेसमधून ऑलरेडी आपण काय केलेलं आहे की अभ्यास किंवा नोट मेकिंग जे आहे ते ऑलरेडी चालू केलेलं आहे, आता त्याला आणखी डेप्थमध्ये आपण अपडेट करणार आहे. त्याच्यामुळं ही सर्व बुक जर तुमची रीड करणं होत नसेल, ठीक आहे, तर आपल्या नोट्समध्ये मात्र ते आपण ऑलरेडी इन्क्लूड केलेलं आहे काही प्रमाणामध्ये आणि आणखी त्याला मॉडिफिकेशन सुद्धा आपण करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा अभ्यास जो काही करायचा आहे ज्योग्राफीचा तो करत असताना सोर्सेस तुम्हाला सांगितले त्या सोर्सेसशी रिलेटेड तर आहेत, पण सर्वात महत्वाचं म्हणजे अध्ययनच्या ज्या काही नोट्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत, कारण ह्या सगळ्या सोर्सेसमधून सिलेबसच्या पॉईंटशी रिलेटेड जे काही महत्वाच्या गोष्टी असणार आहे की ज्यावर राज्यसेवा आयोग प्रश्न विचारू शकतं त्या टॉपिकशी रिलेटेड आपल्या नोट्समध्ये आपण डिस्कशन करणार आहे किंवा त्या नोट्समध्ये इन्क्लूड करणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे अध्ययनच्या नोट्सचा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे, ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ज्योग्राफी आपण बघितलं मेन ऍग्रिकल्चर जे आहे तर ऍग्रिकल्चरशी रिलेटेड कात्यायन पार्ट वन पार्ट टू रेड्डीचं बुक आहे ते सुद्धा करावं लागणार आहे, त्याच्यानंतर नागरेचं बुक आहे ते सुद्धा करावं लागणार आहे आणि ऍग्रिकल्चरशी रिलेटेड मॅगझिन असतात त्या सुद्धा कराव्या लागतात, कारण त्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारतात. ह्या सगळ्यांचा क्रक्स आपण आपल्या अध्ययनच्या ऍग्रिकल्चरच्या नोट्समध्ये आपण घेणार आहे, म्हणजे ज्योग्राफी ऍग्रिकल्चर हे सगळे जे स्टँडर्ड सोर्सेस आहेत की ज्याच्या आधारावर यूपीएससीचा सिलेबस आहे, यूपीएससीच्या सिलेबसच्या आधारावर एमपीएससीचा सिलेबस आहे, तर अशी असणारी सगळी स्टँडर्ड सोर्सेस जे आहेत त्या स्टँडर्ड सोर्सेसमधून आपण अध्ययनच्या नोट्स ज्या आहेत त्या तयार करत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला आढळेल की अध्ययनच्या नोट्समध्ये जी काही आपण इन्क्लूड केलेलं आहे किंवा ज्याच्यावर जे काही आपण प्रश्न विचारतो त्यातली बरीचशी प्रश्न जी आहेत ती जशीच्या तशी आयोगाच्या पेपरमध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला आढळतात किंवा आयोगाच्या मध्ये विचारलेल्या प्रश्नांची बरीचशी उत्तरं आपल्याला अध्ययनच्या नोट्समध्ये आपल्याला आढळतात. त्याच्यामुळं तुम्हाला सिलेबस जरी आयोगाने वाढवलेला असेल
डिफिकल्ट केलं असेल, टेप वाढवली असेल, तरी तुम्हाला त्यासाठी घाबरायची गरज नाहीये. कारण तुमच्यासाठी आम्ही हे सगळे सोर्सेस वाचून त्यातला क्रक जो आहे आयोगाच्या एक्झामसाठी आवश्यक असणारा तो आम्ही आपल्या नोट्समध्ये इन्क्लूड करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अमोल ठाकूर सरांना मी विनंती करतो की त्यांनी पुढचे सब्जेक्ट जे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स करावं. सर मी दिसतोय तुम्हाला व्यवस्थित? येस सर. माझा आवाज येतोय का बघा? येस सर. येस सर. ओके, तर मनोज सरांनी खूप कमी शब्दामध्ये खूप मोठ्या सिलेबसचं आकलन तुम्हाला दिलेलं आहे. ही नवीन जे चेंजेस झालेले आहेत आणि त्याचे सोर्सेस तुम्हाला सांगितलेले आहेत. इन केस इफ यू वॉन्ट टू सेल्फ स्टडी तर ते सुद्धा तुम्ही करू शकताय, आणि इफ यू वॉन्ट टू सेव्ह द टाइम देन जॉईन अध्ययन असा आशय असं सरांनी तुम्हाला गोष्ट सांगितलेली आहे. मी तुम्हाला पेपर 4 बद्दल आपण डिस्कस करूया पहिल्यांदा. तर मी तुम्हाला क्रिस्प पॉइंट मध्ये डिस्कशन करतोय. तसं आपण अध्ययनच्या प्रिलिम्स ऑनलाईन बॅच मध्ये शिकवतोय, तसंच मी फळ्यावरती शिकवतोय. पहिला प्रश्न सर्वांचा की बदल झालेत का? डेफिनेटली बदल झालेत, सबस्टेन्शियल बदल झालेले आहेत. जे म्हणतात की बदल झाले नाहीत त्यांनी एकतर एमपीएससीची मेन्स कधी केली नाही किंवा मेन्सचा अभ्यास कधी डीपली केलेला नाहीये. कारण जे चेंजेस झालेले आहेत, जे शब्द आयोगाने फिरवलेले आहेत, रिपीटेड असणारे बिनकामाचे शब्द काढलेले आहेत, नवीन शब्द आणलेले आहेत, याच जर गमक तुम्ही समजावून घेतला तर तुम्हाला कळेल की बदल झालेले आहे. त्यानंतर किती बदल झालाय? माझ्या अनुषंगाने मी जो अनालिसिस केलेला आहे जेव्हापासून सिलेबस चेंज झाला आणि येणारे प्रश्न, तर मला असं दिसतंय की अराउंड 1/3 सिलेबस हा चेंज झालेला आहे. तो कसा आहे तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो. त्यानंतर आतापर्यंतचा विषय असा होता जे असं म्हणूया की एक अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेली आहे. जर तुम्ही अनालिसिस केलं टॉपर्स तर पेपर 4 म्हणजे इकॉनॉमी आणि टेक्नॉलॉजीचा स्कोर सर्वात कमी असतो मुलांचा. 100 मिळवणं अशक्यप्राय गोष्ट असते. यावेळच्या पहिले आलेल्याला सुद्धा 101 काहीतरी मार्क आहे. तो पहिला येऊन सुद्धा त्याला इतका स्कोर आहे 101. 100 मिळवणं फार अवघड आहे. नवीन सिलेबस नुसार मात्र माझा असा अंदाज आहे की ते फार सोपं झालेलं आहे. ते कसं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणखी एक गोष्ट की हे बदल का गेला ओव्हरऑल सिलेबसचा, त्याचं एक मी तुम्हाला कारण सांगतोय. म्हणजे हा प्रश्न माझ्याही मनात बऱ्याच दिवसापासून होता. 2012 बदल झाले होते, त्यानंतर 8 परीक्षा मेन्सच्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे काय झालेलं आहे की आयोगानं प्रत्येक विषयाचे 150 प्रश्न म्हणजे सगळा सिलेबस चावून चोथा झालेला आहे. परत परत रिपीट क्वेश्चन व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे आयोगाला काहीतरी काल सुसंगत गोष्ट हवी होती, ती आयोगाला आता मिळालेली आहे. त्यामुळे इकॉनॉमी जर विचार केला तर आयोगानं त्याच्यामध्ये फार क्लेवरली शब्द पेरलेले आहेत आणि फार क्लेवरली तुम्हाला इंडिकेशन दिलेले आहेत की काय बदलले पाहिजे तुमच्या इकॉनॉमीच्या अभ्यासामध्ये. आपण डिस्कस करूया 3 पार्ट मध्ये सिलेबस, कोर, अप्लाइड आणि ऍग्री. आपण अध्ययन पॅटर्न बघत आहोत हे लक्षात राहू देत. कोर, अप्लाइड आणि ऍग्रीकल्चर असं मी कायम इकॉनॉमीचं डिव्हिजन करतो. ऍग्रीकल्चर मध्ये कोऑपरेशन म्हणजे सहकार हा पण येतो. मी इंग्लिश मध्ये लिहितोय, आय होप की तुम्हाला हे याचा मराठी अर्थ माहित आहे. पहिलं कोर इकॉनॉमिक्स. कोर इकॉनॉमिक्स म्हणजे संज्ञा कन्सेप्ट असतात ते इकॉनॉमिक्स. तर काय काय ऍड केले बघा. आता आधी GDP GVA हे आपण करायचोच, बाय डिफॉल्ट प्रिलिम्सला सुद्धा करायचो, पण आयोगानं आता ते स्पेसिफिकली मॅक्रो इकॉनॉमी या टॉपिक मध्ये टाकून दिलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की GDP GVAच्या संज्ञा तर तुम्हाला करायच्याच आहेत, पण ते करत असताना नॅशनल अकाउंटिंग हा शब्द टाकलेला आहे. आता जर तुम्ही नॅशनल अकाउंटिंग हा शब्द जेव्हा येतो तेव्हा याच्या सगळ्या थिअरीज येतात. GDP हिस्ट्री येते, GDP आतापर्यंत कशी मोजली गेलेली आहे, GNP हिस्ट्री येते, इंटरनॅशनल कंपॅरिझन्स येतात म्हणजे नॅशनल अकाउंटिंग येतं, मग ग्रीन अकाउंटिंग पण येतं, ग्रीन GDP पण येते. तुम्ही याच्या आधी सुद्धा हे केलेलं आहे पण आपण ते बरोबर करतो. म्हणजे फक्त GDP म्हणजे काय गणित करतो आणि सोडून देतो आणि त्याच्या थिअरीज करत नाही. मॅक्रो इकॉनॉमी मध्ये ते कसं बसवायचं हे आता आयोग विचारणार आहे. आता इंडिकेशन म्हणजे आयोगाने मस्त शब्द टाकलाय, बिझनेस सायकल. इतका मला शब्द आवडलेला आहे. बिझनेस सायकल हा शब्द असा दाखवतो की GDP काल सुसंगत, त्याचं मोजमाप आहे ते बदललं गेलं पाहिजे आणि आता कोरोनामुळे जे काही चेंजेस होत आहेत तर त्याच्यामध्ये काय चेंजेस होणार आहेत. तर आयोगाला एक खूप चांगलं हत्यार मिळालेलं आहे प्रश्न विचारायचं. एक उदाहरण सांगतो बिझनेस सायकल म्हणजे ग्रेट डिप्रेशन अमेरिका.
1930 च्या आसपास, 1929-30, त्यावेळी जे चेंजेस झाले ते डेफिनेटली विचारले जातील. 2008 चा सब प्राईम क्रायसिस आणि त्यानंतर झालेली बिझनेस सायकलचे चेंजेस ते विचारले जातील. म्हणजे तुम्हाला सिलेबस जो आहे तो एक्सप्लोअर केला आहे, आणखी तुम्हाला एक नवीन दार उघडलेला आहे, त्या अनुषंगाने सोर्सेस सुद्धा आपल्याला चेंज करावे लागतील. मी तुम्हाला इन बिटवीन सोर्सेस सांगत जातोय. जीडीपी जीएनबी साठी बेस्ट सोर्स म्हणजे उमा कपिला, हे जे पुस्तक आहे खूप छान पुस्तक आहे, हे मी स्वतः रेफर करतोय. या पुस्तकामध्ये त्यांनी हे अँगल व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आहे मार्केट फेल्युअर. मार्केट जे आहे ते फेल्युअर कधी होतं, याच्यासाठी मार्केट म्हणजे काय ही संकल्पना क्लिअर असणं, आणि फेल कधी होतं त्याचे क्रायटेरिया काय आहेत, कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये मार्केट कोणत्या क्षणाला फेल झालं असं समजलं जातं, ह्या सगळ्या संज्ञा तुम्हाला हे विचारलं जाणार आहे. मार्केट फेल्युअर आणि ते झाल्यानंतर गव्हर्नमेंट केन्सचा दृष्टिकोन वापरतं का हे विचारलं जाणार. म्हणजे केन्स आता परत महत्वाचा झालेला आहे. एक अँगल बघा, 2016 नंतर आयोगानं राज्यसेवा फॉरेस्ट सगळ्याच परीक्षांना थिओरींना महत्व दिलेलं आहे. थिओरीज म्हणजे कोणत्या थिअरीज कुठे अप्लाय होतात, कोर आणि मॅक्रो इकॉनॉमीच्या, तर त्या थिअरीज आता परत येणार आहेत. मार्केट फेल्युअर, ही मार्केट फेल्युअर झाला कोण शास्त्रज्ञ मत केला येणार आहे, केन्स की अजून कोणी, मग ते जो अँगल आहे त्याचे क्लासिकल मॉडर्न हे सगळे अँगल आपल्याला बघायला मिळतील. मी नंतर आपले जे नवीन पुस्तक येत आहे इकॉनॉमीचं, या सगळ्या नवीन सिलेबस नुसार त्या पुस्तकाचे काय तुम्हाला मी ग्लिम्सेस देतो. मी तुम्हाला हे सर्व क्लिअर होईल की नेमका अभ्यास करायचा म्हणजे नेमके टॉपिक काय वाचायचे आहे. त्यानंतर आहे ट्रेड. माझ्या आवडते पॉइंट आलेला आहे हा, आणि हे आम्ही आपल्या अध्ययनाच्या नोट्स मध्ये ऑलरेडी मी ह्या गोष्टी घेतोच. क्लासिकल अँड मॉडर्न थिअरीज ऑफ ट्रेड, आधी कशा वसाहतवादाच्या वेळेला थिअरीज कशा असायच्या, आता नवीन अँगल काय चेंज झालेला आहे. आता जो ट्रेड वॉर आहे चायना सोबतचा ते मॉडर्न अँगल आहे ट्रेडचा, तर आपल्याला चायनाशी थेट वॉर करता येत नाही, त्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून ते वॉर करायला लागलोय. टिकटॉकवर आलेली बंदी, ऍप्स जे आहेत त्याच्यावर आलेली बंदी, हे सगळं ट्रेडच्या मॉडर्न वॉरफेअर मध्ये येते. त्यामुळे हे सगळं करंट रिलेव्हन्सला धरून आयोग विचारणार आहे. त्यामुळे याच्या आधी मेन्सला करंटचा सहसा विचारलं जात नसायचं, तर आयोगानं तो पूर्ण विंडो ओपन करून टाकलेली आहे, पूर्ण विंडो, हे लक्षात घ्या. आरबीआय ता याच्या आधी पब्लिक फायनान्स या टॉपिक मध्ये आयोगानं आरबीआय हा शब्द दिला होता, पण त्यांनी रोल ऑफ आरबीआय एवढंच देऊन सोडून दिलं होतं तुम्हाला एक्सप्लोअर करायला. आता आरबीआयचं त्यांनी स्पेसिफिकली ट्रान्समिशन मेकॅनिझम आणि इन्फ्लेशन टार्गेटिंग दिलेलं आहे. ट्रान्समिशन मेकॅनिझम म्हणजे काय, रेपो रिव्हर्स रेपो ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्समिट कसं करतो, डेली रेपो रिव्हर्स रेपो कसे चेंज होत आहेत, बँक रेट कसे चेंज होत आहेत, कुठली विंडो वापरली जाते, सगळं विचारलं जाणार आहे. इन्फ्लेशन, इन्फ्लेशन म्हणजे पॉलिसी रेट, चलनवाढ कंट्रोल करण्यासाठी काय विचारलं जाणार आहे हे पण विचारलं जाणार आहे. त्यासाठी बेस्ट सोर्स आरबीआयचं एक बुलेटिन येतं, या वर्षीचं एक बुलेटिन आलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी आधीच हे बुलेटिन वाचलं होतं आणि हे बुलेटिन जेव्हा सिलेबस आला आणि हे दोन शब्द मला दिसले, मनी मार्केट, कॅपिटल मार्केट, रोल ऑफ सेबी, तर त्याच्या आशयाचे आरबीआयच्या बुलेटिन मध्ये अशीच लाईन आहे. याचा अर्थ आयोगाला अपेक्षित आहे की तुम्ही आरबीआयचं बुलेटिन वाचा, ऍटलिस्ट ते काही 20 पेजेस आहेत ते तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये हिस्ट्री दिलेली आहे मनी मार्केट, कॅपिटल मार्केट इन इंडिया. मला वाटतं कॅपिटल मार्केट त्यांनी फार एक्सटेंड केले, 341 पेजेस पर्यंत दिलेला आहे. आपल्याला ते सिलेक्टिव्हली घ्यावं लागेल. आणि मग सगळ्यांचा आवडता आणि सगळ्यांच्या जीवा असणारा ते म्हणजे जीएसटी. आयोगाने याच्या आधी जीएसटी असं स्पेसिफिक दिलं नव्हतं, टॅक्स रिफॉर्म देऊन सोडून दिलं होतं. आपण रिव्ह्यू ऑफ टॅक्स रिफॉर्म करायचो फक्त, केळकर आणि चले या वगैरे सगळं करायचो. आता जीएसटीवर फोकस आलेला आहे, त्यामुळं जीएसटीचे रेट काय चेंज होत आहेत, जीएसटी परिषदेमध्ये काय डिस्कशन होत आहे, 0%, 18%, कुठं काय चेंज होतं, हे आता आपल्याला करंट रिलेव्हन्स मध्ये पाठ करावं लागणार. म्हणून म्हणतो की करंटचा रिलेव्हन्स इकॉनॉमी मध्ये आता वाढलेला आहे. त्यामुळे जीएसटीचं ऍप्लिकेशन हिस्ट्री सगळं आता इनडेप्थ करायला लागणार आहे. इव्हन जीएसटी जो कायदा आहे तो सुद्धा आपल्याला एकदम डिटेल करावा लागणार आहे. ऍक्ट हे लक्षात घ्या, घटना दुरुस्ती अप्लाइड करूया. इथं तर पूर्ण मैदान मोकळं सोडलं आता आयोगानं. आधी सस्टेनेबल डेव्हलपमेंट होतं पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हा शब्द नव्हता. त्यांनी आता एसडीजी टाकले, SDG 17 आहे तो आणि त्याचे उप आहेत 169. त्यामुळे तुम्हाला फसवायचं असेल तर ते 169 मध्ये सुद्धा काही टाकू शकतात. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एसडीजी करत असताना इतके डिटेल करायचे आहेत की प्रत्येक एसडीजी मध्ये साधारण कोणते सब अँगल आहेत, दारिद्र्यामध्ये नेमकं काय आहे, ऍब्सोल्यूट पॉवर्टी आहे की रिलेटिव्ह पॉवर्टी आहे, इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित करावं लागेल. इज ऑफ डुईंग बिझनेस, आता इज ऑफ डुईंग बिझनेस आपण करतो वर्ल्ड बँकेचा, पण याचा अर्थ असा आहे की
बिझनेसशी रिलेटेड इतर कुठलेही इंडेक्स करावेच लागणार आहे. एक दिला म्हणजे सगळं करायचं आहे. आणि ईज ऑफ डुईंग जगाचा आहे तर भारताचा पण करायला लागणार आहे, भारताचा आहे म्हणजे महाराष्ट्राचा सुद्धा करावा लागणार आहे. सोशल सिक्युरिटी, सामाजिक सुरक्षा योजना, जे दुर्बल घटक आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी ज्या योजना आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये येणार आहेत. आणि हा अँगल पूर्ण वाईड आहे. आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आलेली आहे ती याच्या अंतर्गतच आहे. सोशल सिक्युरिटी त्याचे खूप सारे ऍस्पेक्ट आहेत, तर ते एकदम डिटेलमध्ये करावे लागणार आहे. रुरल इन्फ्रास्ट्रक्चर या एक नाव ऍड केले. रुरल इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप मोठं नाव आहे ऍक्च्युली. अखंड ग्रामीण भारत, थोडक्यात भारत निर्माण योजना जिथून सुरू झाली तिथून ह्या योजना सगळ्या आल्यात. तर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते इन्फ्रास्ट्रक्चरला लागणारा पैसा कुठून येतो? इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग हा शब्द तिने मांडलेला आहे. म्हणजे मग पीपीपी मॉडेल असेल किंवा बीओएलटी मॉडेल असेल, काय भरपूर सारे मॉडेल्स आहेत, हे कुणी आणले, कधी पहिला लागू झाले, सगळं डिटेल मध्ये आपल्याला करावं लागणार आहे. प्लॅनिंग, प्लॅनिंग तर आपण पंचवार्षिक योजना याच्या आधी करत होतो, पण आयोगानं कालबाह्य झालेली प्लॅनिंग कमिशन आणि नव्याने आलेली नीती आयोग दोन्हींचा उल्लेख केलेला आहे. म्हणून आपल्याला इतिहास आणि वर्तमान दोन्ही चांगलं करावं लागणार आहे. एलपीजी, दोन ठिकाणी एलपीजीचा उल्लेख आहे. एक आरबीआय आणि आरबीआयचे नंतर 1991 एलपीजी मॉडेल. एलपीजी म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. 1991 नंतर झालेले बदल तिथे उल्लेख केलेले आहेत. अजून एका ठिकाणी त्यांनी बदल केलेला आहे ते म्हणजे इंडस्ट्री पॉलिसीमध्ये काय चेंज झालेला आहे. म्हणजे 1991 हे लँडमार्क पकडलेले आहे आणि एलपीजी मध्ये काय बदल झाले हे सगळं त्यांनी विचारणार आहेत. आणि सबस्टेन्शियल आहेत, खूप मोठे बदल आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. एलपीजी, एमएसएमई, याच्या आधी फक्त लार्ज इंडस्ट्रीज, स्मॉल इंडस्ट्रीज असे शब्द वापरले होते. आता त्यांनी एमएसएमई हा स्पेसिफिकली शब्द वापरलेला आहे, म्हणजे मध्यम सूक्ष्म आणि लघु उद्योग हे वापरलेला आहे. आता 13 मे 2020 ला जी संकल्पना चेंज झाली एमएसएमईची क्रायटेरिया, ते सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं कोणत्या क्रायटेरियामध्ये किती टक्के येतात अशा पद्धतीचं काहीतरी ते विचारला जाऊ शकतं. मी तुम्हाला माझ्या नोट्स दाखवतो पुस्तकाचे, जे बनलेलं माझं पुस्तक आहे त्या पुस्तकाचे मी तुम्हाला ग्लिम्सेस दाखवतो, मी तुम्हाला लक्षात येईल की काय डेप्थ मध्ये हा विषय करायचा आहे. महाराष्ट्राचा सर्वे, मी आधीपासून मुलांना सांगतोय की महाराष्ट्राचा सर्वे एक उत्तम संदर्भ ग्रंथ आहे जो तुम्हाला करायचाच आहे. तर यावेळी इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांनी खूप छान शब्द टाकलेला आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पॉलिसी, GOM पॉलिसी. म्हणजे महाराष्ट्राच्या अगदी तुकार पॉलिसी सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे एकदम डिटेल कुठल्याही असू दे. कारण आता त्यांनी पाय कायदा टाकलेले आहे. आणि इतकंच नाही, त्यांनी महाराष्ट्राचं देशाच्या इतर राष्ट्रांशी असणार, राज्यांशी असणार, अदर स्टेटशी असणार कम्पॅरिझन सुद्धा विचारले. सगळ्या ऍस्पेक्ट मध्ये महाराष्ट्र कुठं स्टँड करतोय, काय रँक आहे, हे आता आयोगाला विचारायला मोकळं झालेलं आहे. सर्वे हा पॉइंट येतो, ऍटलीस्ट महाराष्ट्राचा करावा, शक्य झालं तर भारताचा पण करावा. सोर्सेस बघताना आपण उमा कपिला, सर्वे, आरबीआय हे बघतोय. आणि जे मेन सोर्सेस आपल्याला ठेवायचे, जे मी ठेवतो आणि ज्याच्यातून माझ्या अभ्यासाची दिशा मी ठरवतो, ते म्हणजे दत्ता सुंदरम आणि मिश्रायणपुरी. हे दोन्ही सोर्सेस जे आहेत, दत्ता सुंदरम आणि मिश्रापुरी, हे दोन्ही सोर्सेस क्लब करून मी माझ्या नोट्स करतो आणि अपडेशन करतो गव्हर्नमेंटच्या साईटनी. तर आपल्याला ते सोर्सेस इथं कामाला जास्त येतील, अॅग्रिकल्चर अँड कोऑपरेशन मध्ये. अॅग्रिकल्चर मध्ये त्यांनी काही शब्द टाकलेत, आपण मिनिमम सपोर्ट प्राइस बघतो, किमान आधारभूत किंमत, त्यांनी सपोर्ट प्राइस हा शब्द टाकलेला आहे. म्हणजे सपोर्ट प्राइस कशी ठरवते, स्वामीनाथन काय फॉर्म्युला ठरवलाय, C1 C2 जो काही फॉर्म्युला येतो तो काय फॉर्म्युला येतो आपल्याला पाठ पाहिजे. रिजनल डिस्पॅरिटीज हा शब्द खूपच सेन्सिटिव्ह आहे. राज्यांमध्ये फरक, राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये फरक, मग तो सिंचनाचा असू देत, म्हणजे बर्वे कमिशननं, चितळे कमिशननं काय सांगितलेलं आहे, आता ह्या शिफारसी आपल्याला पाठ कराव्या लागणार आहेत. याची मी तुम्हाला नोट्सचे फोटो दाखवतो आपल्या पुस्तकातले, तुम्हाला लक्षात येईल की हे टॉपिक कसे कव्हर होणार आहे. याच्या आधी आयोगानं फक्त अॅग्रिकल्चर मार्केटिंग म्हणून सोडून दिलं होतं, फार तर फार नाबार्डचा उल्लेख होता. आता त्यांनी स्पेसिफिकली संस्थांचा उल्लेख केलेला आहे, नाफेड, इनाम, त्यामुळे आता हे वाईड अँगल ओपन झालेलं आहे, आपल्याला पाठ पाहिजे त्या संस्था. त्याच्या आधी आपण फूड सिक्युरिटी ऍक्ट केला, आयोगानं म्हटलं होतं की प्रपोज फूड सिक्युरिटी ऍक्ट बद्दल माहिती पाहिजे, केला, तो चौथा झाला, पाठ झाला सगळ्यांना, आयोगानं तो टाकला पण आहे. त्याच्या पलीकडे जाऊन इंटरनॅशनल लेवलला फूड सिक्युरिटी काय आहे यासाठी आयोगानं ऑइल फॉर फूड प्रोग्राम, हा युनायटेड नेशनचा 1995 प्रोग्राम आहे. इराकच्या वॉर मध्ये इराकनं तेल द्यायचं आणि अन्नधान्य घ्यायचं असा तो प्रोग्राम होता. पण त्याचा रिलेव्हन्स आता का आहे, त्याचा रिलेव्हन्स आहे हंगर इंडेक्स, ग्लोबल हंगर इंडेक्स. आता जी कंडिशन झालेली आहे त्या कंडिशन मध्ये हंगर इंडेक्स इम्पॉर्टंट झालेला आहे, म्हणून ही लिंकेज आयोगानं सोडून दिलेली आहे. पण त्याच्या खाली दडलेला अर्थ समजून घ्या, हंगर इंडेक्स आपल्याला डिटेल माहिती माहिती पाहिजे आणि मग हा प्रोग्राम तर माहितीच पाहिजे.
आणि मग आयोगाचा आवडता प्रश्न WTO, ग्रीन बॉक्स, अंबर बॉक्स, ऍग्रीकल्चर या सगळ्या गोष्टी, तर हे आलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय कळणार आहे की बालीमध्ये जे झालं ऍग्रीकल्चर, भारताची फूड सिक्युरिटी आणि भारताचे चेंज होणारे धोरण, हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे. अशा प्रकारे हा सिलेबस ऍग्रीकल्चरचा जो आहे तो आयोगाने काय केलेला आहे, पूर्णपणे चेंज केलेला आहे. म्हणजे आयोगाने हिंट दिलेले आहेत, म्हणून मी म्हटलं की 33% सिलेबस जो आहे तो चेंज झालेला आहे. स्कोरिंग आहे का? डेफिनेटली. इतकं एक्सप्लेन करून दिल्यामुळे आता लपवण्यासारखं काही नाही आहे आयोगाकडून. कारण आपल्याला काय करायचं की प्रत्येक पॉईंट वरती आपल्याला काय करायचंय, नोट्स काढायचे. आता मी तुम्हाला सिलेबसचे जे वेगळे ऍडिशन आहेत ते आपण संक्षिप्त मध्ये बघूयात, आणि मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं माझ्या नोट्स मध्ये मी किंवा येणार पुस्तक माझं जे आहे त्या पुस्तक अध्ययनच्या इकॉनॉमीच्या पुस्तकामध्ये आपण कसं कव्हर केलेलं आहे. सर सिलेबस दिसतो, सर सिलेबस दिसतोय का? थोडं झूम करा सर. हो झूम केलाय सर. आणखी करा सर. ओके 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 ना सर. याच्यामध्ये फक्त आपण बघूया, पहिले मी जसं म्हणालो की मॅक्रो इकॉनॉमिक्स, याच्यामध्ये क्लिअरली GDP, GNP या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. बिझनेस सायकल हा शब्द बघा, बिझनेस सायकल हे जे मी म्हणतोय हे महत्वाचं आहे. नॅशनल इन्कम अकाउंटिंग हे नवीन आहे. त्यानंतर सोशल अँड इकॉनॉमिक इंडिकेटर्स, याच्यामध्ये SDG हा स्पेसिफिक शब्द दिलाय. आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, सर्वसमावेशक विकास दिलेला आहे. त्यामुळे जे आपण प्रिलिम्सला करतो ते सगळे मेन्सला करावं लागणार आहे ते आणखी डेप्थ मध्ये. याच्यानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी दिलेली आहे, सर्वेमध्ये एज्युकेशन, हेल्थ, न्यूट्रिशन आणि गव्हर्नन्स हे टॉपिक आहेत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या. त्यांनी तसेच्या तसे इथं दिलेले आहेत. म्हणजे या तिन्ही सेक्टरवरचे आपल्याला सगळ्या स्कीम आता पाठच पाहिजेत हे लक्षात घ्या. एज्युकेशन हे खूप मोठा आहे, हेल्थ खूप मोठा आहे, न्यूट्रिशन म्हणजे महिलांच्या संदर्भातल्या सगळ्या आणि बालकांच्या स्कीम्स येतात. त्यानंतर सोशल सिक्युरिटी आलं. पब्लिक फायनान्स मध्ये बघा, मार्केट फेल्युअर आलं, हा शब्द इंटरेस्टिंग आहे, ते तुम्हाला मगाशी मी म्हटलं. ते ट्रेड मध्ये बघा, क्लासिकल अँड मॉडर्न थिअरीज आलेल्या आहेत, नवीन थिअरीज आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर बघा प्लॅनिंग मध्ये, प्लॅनिंग कमिशन आणि नीती आयोग हे त्यांनी नव्याने घातलेला आहे. बघा हा मी ऍग्रिकल्चरचा पॉईंट म्हणतोय. रिजनल डिस्पॅरिटीज हा त्यांनी नव्याने घातलेला आहे, ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर त्यांनी सपोर्ट प्राइस, त्यानंतर कोऑपरेशन मध्ये महाराष्ट्र सेल्फ हेल्प ग्रुप, RBI, बघा रोल ऑफ RBI, मॉनिटरी अँड क्रेडिट पॉलिसी, ट्रान्समिशन मेकॅनिझम, इन्फ्लेशन टार्गेटिंग, ग्रोथ इन बँकिंग अँड नॉन बँकिंग, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी हा सिलेबस जो आहे तो चेंज केलेला आहे. आता बघा हे जे मी म्हणतोय की 1991 दिसते तुम्हाला मनी मार्केट वगैरे, हे बघा त्यांनी चेंज केलेला आहे. GST टाकलेला आहे, MSME टाकलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 1991 दोन वेळा उल्लेख आहे. त्याचा अर्थ LPG सुधारणा आपल्याला फार महत्वाचे आहेत. लेबर इश्यूज टाकलेले आहेत, ते फार महत्वाचे आहेत. लेबर इश्यूज म्हणजे अनएम्प्लॉयमेंट आलंच त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग म्हणजे काय, PPP वगैरे सगळ्या गोष्टी. इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र संपला, इकॉनॉमी महाराष्ट्र म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र. ऍग्रीकल्चर, जसं मी मगाशी म्हणालो की याच्यामध्ये ऍग्रीकल्चरचे कोणते पार्ट येतात, WTO आहे, रोल ऑफ क्रेडिट वगैरे आलेला आहे. बँकिंग आता त्यांनी स्पेसिफिकली दिले की लोन रिपेमेंट, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना वगैरे, हे जे आहे की व्याज देण्यामध्ये कर्ज परतफेड, कर्ज कधी कधी माफ केलेली आहेत, किती अमाऊंटची माफ केलेली आहेत, किती एकराच्या शेतीमध्ये माफ केलेली आहेत, हे सगळं डिटेल आता विचारलं जाणार. त्यानंतर नाफेड, NCDC यासारख्या संस्था आलेल्या आहेत. फूड अँड न्यूट्रिशन मध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आता मी तुम्हाला माझ्या काही नोट्स दाखवतो, ज्या नोट्स मध्ये तुम्हाला आयडिया येईल की आपण कशा पद्धतीने ते बघणार आहोत. सर दिसतंय? यस सर. हा तर हे पुस्तक आहे आपलं अध्ययनॉमिक्स, याच्यामध्ये July 2020 नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार आपण त्याचं अपडेशन करत आहोत आणि हे पुस्तक लवकरच तुमच्या भेटीला येईल. त्याच्यामध्ये सगळे टॉपिक आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. याच्यानंतर तुम्हाला मी काही उदाहरणं देतोय. आता हा पॉइंट बघा,
की कर्जांचा, कर्जांमध्ये फार विचारलेला आहे प्रश्न, आपल्या सिलेबस मध्ये पण चेंजेस केलेले आहेत, कर्ज या गोष्टीवरती फोकस दिलेला आहे, तर अंतर्गत बहिर्गत आणि इतर देयता अशा पद्धतीने हे त्यांनी केलेलं आहे. तर आपल्याला डिटेलमध्ये प्रत्येक ऍस्पेक्ट बघत जाणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रत्येक जे नवीन चेंजेस झालेले आहेत ते सगळे नवीन चेंजेस आपल्याला बघणं गरजेचं आहे. मला मी आणखी एक फोटो दाखवतोय. त्या थिअरीज आहेत, क्लासिकल थिअरीज आहेत, आणि त्यानंतर ह्या मॅक्रो इकॉनॉमीच्या अशा पद्धतीने थिअरीज आपल्याला डिटेलमध्ये करायच्या आहेत. आणि आता शेवटची स्लाईड दाखवते मी तुम्हाला माझ्याकडून. वेळेच्या अभावी सगळ्या स्लाईड दाखवणं अवघड झालेलं आहे. हे जे मी म्हटलं परकीय व्यापाराचे त्यांनी जे दिलेलं आहे की क्लासिकल, हे बघा इथं दिलेलं आहे क्लासिकल आणि मॉडर्न म्हटलं, तर तीन क्लासिकल आहेत हे आपल्या नोट्स मध्ये, आता जे नवीन येणाऱ्या पुस्तकामध्ये ऑलरेडी आहेत, ते तीन क्लासिकल सिद्धांत आहेत. आणि जे मॉडर्न सिद्धांत आहेत ते आपण याच्यामध्ये पुन्हा कव्हर केलेले आहेत. पुढचे प्रत्येक सिद्धांतावरती प्रश्न येतात. आता आपण सायन्सचा टॉपिक बघूयात की त्याच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये बघा, बेसिकली सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी सगळं चेंज केलेलं आहे. म्हणजे त्यांनी आधी जे वेग होतं ते आता स्पेसिफिक केलेलं आहे. एनर्जीमध्ये कन्व्हेन्शनल सोर्सेसमध्ये डिव्हायडेशन प्रॉपर दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या एनर्जीची वेबसाईट जी आहे ती आणि गव्हर्नमेंटचं एनर्जी डिपार्टमेंट जे आहे ती, ह्या दोन सोर्सेसमधून हे कव्हर करायचं आहे. म्हणजे आपल्याला अद्ययावत जे आहे ते मटेरियल मिळेल. सेम इज द केस विथ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, याच्यामध्ये कुकर, बायोगॅस हे सगळं. आता नॉन कन्व्हेन्शनल करत असताना स्पेक्ट्रम आणि विझार्ड ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हे युपीएससीचे सोर्सेस आहेत आणि तिथून आतापर्यंत नॉन कन्व्हेन्शनलचे सगळे प्रश्न विचारले गेलेले आहेत. पण मजेशीर गोष्ट ही आहे की त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिसीज हा प्रश्न टाकलेला आहे. त्यामुळं कुसुम सारखी जी योजना आहे ज्याच्यामध्ये आपण सोलार ग्रामीण भागामध्ये वापरतो ह्या योजना आपल्याला विचारल्या जातील याच्यामध्ये. याशिवाय त्यांनी सगळ्या मिनिस्ट्रीची वेबसाईट दिलेली आहे, मिनिस्ट्री ऑफ नॉन रिन्युएबल, त्यानंतर IREDA अशा संस्था दिलेल्या आहेत. त्यामुळे यांच्या वेबसाईट ओपन करून त्याच्यामधले सगळे डेटा जो आहे तो आपण कलेक्ट करत आहोत. याच्याशिवाय कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी यातली इंटरेस्टिंग गोष्ट मला ही वाटली की क्लाउड कॉम्प्युटिंग, सोशल नेटवर्किंग, ब्लॉक चेन, त्यानंतर डिजिटल करन्सी, व्हर्च्युअल करन्सी जी आहे ती, IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, त्यानंतर ऑगमेंटेड गेमिंगसाठी वापरतो ती रियालिटी, त्या सगळ्या नवीन गोष्टी ज्या अपडेट आहेत त्या सगळ्या आयोगानं टाकलेल्या आहेत. आणि पूर्णतः नवीन ऍस्पेक्ट आहे कॉम्प्युटरचा. आतापर्यंत आपण फक्त काय करत होतो, HTTP म्हणजे काय, HTTPS म्हणजे काय, सर्व्हर नेम म्हणजे काय, डोमेन नेम म्हणजे काय, हे पॅट करून जात होतो. आता हे नवीन अँगल आपल्याला करायचे. स्पेस सायन्स त्याच्यामध्ये पुन्हा मगाशी मनोज सरांनी सांगितलं तसं इस्रो रिलेटेड गोष्टी पुन्हा आलेल्या आहेत. भारताचा स्पेस प्रोग्राम आता डिटेलमध्ये करावा लागेल हिस्टॉरिकल अँगलनी. शिवाय वेदर फोरकास्टिंग आल्यामुळं आपल्याला ते अँगल, त्यासाठी नवीन कुठले सॅटेलाइट गेले आहेत त्याची एकदम मायन्यूट डिटेल गरजेचे असणं गरजेचे आहे, माहिती असणं. माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते बायोटेक बद्दल आहे. आतापर्यंत बायोटेकला 40 पैकी साधारण 18, 19, 20 असे प्रश्न यायचे किंवा 15 आसपास प्रश्न यायचे, आणि त्यातले हार्डली 1 ते 2 सुटायचे. त्यामुळे ओव्हरऑल स्कोर जो आहे तो कमी असायचा. कारण बायोटेक्नॉलॉजीचा टॉपिक मेन्शन नव्हता, वेल डिस्क्राईब नव्हता, त्यामुळे आपण फक्त NCERT किंवा एखादा रिसोर्स करून जायचो आणि त्यातलं काहीच यायचं नाही परीक्षा. आता मात्र यांनी काय केलेलं आहे, UPSCला वाजीराम रवीच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स ते त्यांनी जे टॉपिकचे नावं आहेत तशीच्या तशी, एक येलो बुक आहे वाजीराम रवीचं, त्याची नावं तशीच्या तशी टाकलेली आहे, ते त्यांनी घेतलेलं आहे. आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या अबाउट अस मध्ये जे काही त्यांचे डिपार्टमेंट्स आहेत बायोटेक्नॉलॉजीचे सब डिपार्टमेंट्स, त्यांची नावं त्यांनी टाकलेली आहेत. याचा अर्थ आपले सोर्सेस डिफाईन झालेले आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याला PIB इयर रिव्ह्यू जो असतो त्याच्यातून आपल्याला बायोटेक्नॉलॉजीच्या
ज्या सगळ्या ऍस्पेक्ट आहेत ते ह्या कव्हर होणार आहेत. मागच्या वर्षीचा इयर एंड रिव्ह्यू जर तुम्ही बघितला तर हे सगळे अँगल तुम्हाला कव्हर झालेले दिसतात. त्यानंतर न्युक्लिअर प्रोग्राम, न्युक्लिअर प्रोग्राम म्हणजे फारसा चेंज नाही आहे. फक्त त्यांनी जे 2009 अग्रीमेंट जे होतं इंडो युएस तेवढं काढून टाकलेलं आहे, ऑब्व्हियसली सरकार नवीन असल्यामुळं. आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बाकीच्या त्या दिसत आहेत इथे. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जे डिझास्टर होते ते खूप जुने होते, त्याच्यावर सगळे प्रश्न विचारून चौथा झाले होते. त्यामुळे त्यांनी आता ओपन हँडेड करून टाकलेलं आहे. मॅनमेड टेररिझम, ऍक्टिव्हिझम, हा सगळ्या ऍक्सिडेंट, मेन म्हणजे ब्रिज कोलॅप्स जो अलीकडच्या काळात झाला होता कोकणामध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. एक टेक्निकल अँगल जो दिलेला आहे तो म्हणजे नीड ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ व्हेरियस अथॉरिटीज फॉर अ स्ट्रक्चरल ऑडिट. स्ट्रक्चरल ऑडिट हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. अगदी आदर्शची बिल्डिंग कोलॅप्स होण्यापासून ते एन्व्हायरमेंटल झोन मध्ये EIA गाईडलाईन जे असतात एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट मध्ये, ते स्ट्रक्चरल ऑडिट महत्वाचं असतं. त्याच्या स्टार रेटिंग असतात आणि ते क्लासिफिकेशन आहे ते आयोग विचारू शकतं. पण त्यांनी फार स्पेसिफिक केलाय टेक्नॉलॉजीचा सिलेबस. तर माझा असा अंदाज आहे की टेक्नॉलॉजीला आधी 40 पैकी तुम्हाला 15 ते 20 पडत असतील, तर आता 25 ते 30 पडायला हरकत नाही. आणि हिस्ट्रीचा आपल्या इकॉनॉमीचा सिलेबस सुद्धा त्यांनी एक्सप्लेन केल्यामुळं ओव्हरऑल स्कोर जो आहे तो 100 पुढे जायला हरकत नाही. फक्त तुमच्याकडे सोर्सेस व्यवस्थित पाहिजेत. आणि जर तुमच्याकडे अध्ययनचं जे इकॉनॉमीचं पुस्तक आहे तसे सोर्सेस असतील तर तुम्हाला एका ठिकाणी 4-5 रिसोर्सेस आल्याचा आनंद मिळेल. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे मी हिस्ट्री डिस्कस. हिस्ट्री माझं खूप आवडती टॉपिक आहे. हिस्ट्री माझा ऑप्शनल होता पण जेव्हा हिस्ट्रीचा सिलेबस आला, ओव्हरऑल सिलेबस जेव्हा आला, पहिल्यांदा मी हिस्ट्रीचा सिलेबस बघितला होता आणि तो डिटेल बघितला. आता याच्यामध्ये काय आहे बघा, हिस्ट्रीच्या सिलेबसमध्ये आपल्याला दिसतंय की यांनी रामकृष्ण मिशन आणि थिओसॉफिकल सोसायटीवरती प्रश्न विचारलेले आहेत. इंटरेस्टिंगली जर तुम्ही बघितला तर युपीएससीने सुद्धा गेल्या 3 वर्षांमध्ये ह्या 2 ऍस्पेक्टवरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं हे टाकण्यामागचं कारण आहे, त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला रामकृष्ण मिशन, थिओसॉफिकल सोसायटी हे जे काही त्या काळातले वेगवेगळे मिशन्स आहेत, नॉट ओनली दिस आर्य समाज आणि इतर गोष्टी, ह्या सगळ्या आपल्याला करणं गरजेचं आहे. तो एक अँगल झाला. आता हा अँगल पूर्णतः नवीन आहे. इकॉनॉमी, सुमित सरकार नावाचं एक पुस्तक आहे, ज्यांनी युपीएससी केलं असेल कधीतरी त्यांना माहिती आहे. आणि त्या पुस्तकातून राज्यसेवेनं 2016, 2017 आणि 2018 जे मॉडर्नचे प्रश्न विचारलेत जे सॉल्व्ह होत नाहीत, जोड्या लावायचे प्रश्न आहेत, कुणी कुठलं पत्रिका काढले किंवा काय काढले, ते एका पुस्तकामध्ये मिळतं. मॉडर्नचे प्रश्न इंडिया संदर्भात. आणि ते पुस्तक या टॉपिकसाठी एकदम परफेक्ट आहे. इंडियन इकॉनॉमी अंडर कॉलोनियल रूल हे एकदम परफेक्ट आहे, कारण हे जे सगळं दिलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये आहे. अगदी एंट्री ऑफ ब्रिटिश फायनान्स कॅपिटल इन इंडिया ह्या टॉपिक सहित त्याच्यामध्ये थेट याचा उल्लेख आहे. अगदी तिलक स्वराज फंड याचाही त्याच्यामध्ये उल्लेख आहे. याच्यानंतर बघा, रोल ऑफ इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज ह्या आपण अधिक सुद्धा करत होतो, फक्त त्याच्या सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन नव्हते. आता मात्र आपल्याला हे डायरेक्टली मेन्शन आहे, त्यामुळं प्रत्येकाचं डिटेल अनालिसिस करणंच आहे हे लक्षात ठेवा. फेमस मुवमेंट्स, आता याच्यामध्ये पीझंट अप्राइझिंग आणि रिव्हॉल्युशनरी मुवमेंट, पुन्हा यासाठी आपल्याला शेखर बंडोपाध्याय हे पुस्तक आहे आणि सुमित सरकार हे पुस्तक आहे. ह्या दोन पुस्तकांमध्ये पीझंट अप्राइझिंग हे लेफ्टिस्ट पुस्तक आहेत दोन्हीही, आणि या दोन्ही पुस्तकांमध्ये त्यामुळे पीझंट आणि रिव्हॉल्युशनरी हे दोन्ही ऍस्पेक्ट खूप छान कव्हर केलेले आहेत. म्हणजे अगदी सावरकरांच्या बंधूंनी काय केलेलं आहे, त्यांना मादाम कामा यांचं रिलेशन कसं होतं, अगदी इथंपर्यंत डिटेल त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही आपल्याला करणं गरजेचं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी ऍटलिस्ट कटारे आणि गाठाळ हे तर दोन्ही करावं, आणि त्याच्यासोबत किमान ग्रोवर हे पुस्तक तरी वाचावं, म्हणजे त्यांचं मिनिमम बेसिक तरी कव्हर होतं. याच्यानंतर अनटचेबिलिटी जी आहे, अनटचेबिलिटी मध्ये काय केले बघा, अनटचेबिलिटी मध्ये आंबेडकरांची अनटचेबिलिटी आणि गांधींची अनटचेबिलिटी अप्रोच, आणि मग तो किस्सा आहे दोघांनी जेव्हा नारायण गुरु जे होते साऊथचे त्यांच्याशी असलेले डिस्कशन हे त्याचा क्रक्स आहे. तर अशा वेगवेगळ्या त्याची काही काही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. दोघांच्या अप्रोच मध्ये काय फरक होता हे आपल्याला बघायला मिळेल, हे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्या दोन्हींसाठी पुन्हा हा जो सोर्स आहे तो पुन्हा तोच येतो. एकतर आपल्याला अनटचेबिलिटीसाठी जो सोर्स आहे ते म्हणजे गांधींचं स्वतःचा सत्याचे प्रयोग मधला तो टॉपिक उचलावा लागेल आणि तो एकदा बघावा लागेल, छोटा टॉपिक आहे त्यातला. आणि आंबेडकरांसाठी मात्र आपल्याला ग्रोवर पुस्तकातून ही अनटचेबिलिटी पाहावी लागेल. त्यानंतर
आणि आणखी एक गोष्ट सांगायची, कुणीही इंग्लिश मधली पुस्तकं वाचतो, मराठी मधली पुस्तकं वाचतो, हा तास सोडा, सिलेबसचं टॉपिक बघा किती वास्ट झालेला आहे. स्पेशली जे नवीन अभ्यास करणार आहेत त्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला इंग्लिश मधून वाचायला सुरुवात तरी केली पाहिजे. 25% वाचन तरी इंग्लिश मधून करायला सुरुवात करा. इतके क्वालिटी सोर्सेस, आरबीआयचं बुलेटिन वगैरे, हे तुम्हाला मराठीतून नाही मिळणार आहे. त्यातले मेन शब्द समजून घेतले तरी पास झालं, इज एम आर तर चुकलं तरी चालते की त्याला काय होतं. आता कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट हा जो ऍस्पेक्ट आहे तो पूर्णतः ग्रोवर मधून करायचा आहे. ट्रान्सफर ऑफ पॉवर हा पूर्णतः ग्रोवर मधून करायचा आहे. फक्त आफ्टर इंडिपेंडन्स मध्ये नाम जी नाम पॉलिसी जी आहे नॉन अलाइनमेंट, ती ऍडिशन झालेली आहे डिटेलमध्ये, ती आपल्याला करावी लागेल. बिपिन चंद्रच्या पुस्तकामध्ये ते छान दिलेलं आहे, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स मध्ये टेररिझम इन काश्मीर, विशेषतः 1990 दशकानंतर काश्मीरमध्ये कसा टेररिझम वाढला आणि त्याच्यामध्ये गिलानी सारखी लोकांनी काय भूमिका घेतली, हुरियत कॉन्फरन्सने काय भूमिका घेतली, ते सगळं त्याच्यामध्ये विचारलं अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. हे झालं हिस्ट्रीचं. आता समाजसुधारक जे आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण हे सगळे समाजसुधारक करतच होतो, फक्त त्यांनी आता डिटेलमध्ये दिलेले आहेत, रिजनल लेवलला गेलेले आहेत. म्हणजे परांजपे, चिपळूणकर यांची नावं आपण ऐकत होतो टिळकांसोबत, आता त्यांची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिलेली आहे. हे करणं सोपं आहे कारण समाजसुधारकांचं जे गाठाळांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे, तुम्ही त्याच्यातून हे करू शकताय. कल्चरलमध्ये मला नवीन गोष्ट दिसली, ते म्हणजे कान्हेरी, एलिफंटा, अजंटा, एलोरा, म्हणजेच काय युनेस्कोच्या साईट्स आहेत त्या डिटेलमध्ये करायचं. आयोगाचं युनेस्को संदर्भ कसलं असणार प्रेम तुम्हाला प्रिलिम्सला दिसलंच असेल, ज्यांनी प्रिलिम्स दिलेली आहे याच्या आधी. त्यामुळे ज्या युनेस्को संदर्भातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या साईट आहेत त्याची डिटेल्ड हिस्ट्री तुम्हाला माहिती असणं गरजेची आहे. म्हणजे अगदी इथपर्यंत अजंटा एलोरामध्ये हिंदू मंदिरे किती आहेत, जैन मंदिरे किती आहेत, बौद्ध काय आहेत, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे आणि इतर धर्मांची काय आहेत. आता आपण शेवटच्या पॉईंटकडे जाऊया. हिस्ट्री डिस्कशन झालेला आहे, इकॉनॉमी झाले, सायन्स झालेला आहे. आता एचआरडीचं डिस्कशन चालू करतोय. एचआरडीच्या डिस्कशनमध्ये मी जे टॉपिक पहिले तीन डिस्कस करणार आहे त्याच्या पुढं संकल्प सर कंटिन्यू करतील. एचआरडीमध्ये पहिल्या पॉईंटमध्ये ऍक्च्युली त्यांनी काही पॉईंट काढून टाकलेले आहेत, प्रॉब्लेम्स किंवा एचआरडी डेव्हलपमेंट अननेसेसरी व्हेक पॉईंट त्यांनी काढून टाकलेले आहेत, खूप चांगली गोष्ट झालेली आहेत. आणि रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान, IIT, IIM, NIEA हे स्पेसिफिकली दिले, त्यामुळे आपल्याला आता अभ्यास करायला जे आहे आणखी स्पेसिफिकली, ऑलरेडी आपण हे करतच होतो. त्यानंतर राईट टू एज्युकेशन, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ऍज अपडेटेड, म्हणजेच अर्थ असा आहे की आत्ताची अपडेशन तर करावीच लागेल, भविष्यात सुद्धा काय अपडेशन आली एज्युकेशन पॉलिसीमध्ये ती सुद्धा करावी लागणार आहे. ऑलरेडी आपण एज्युकेशन या टॉपिकमध्ये करिक्युलम फ्रेमवर्क सगळे करायचो 2000-2005 त्याच्या आधी जे करायचोच, आता 19 सुद्धा पॉलिसी डिटेलमध्ये करावी लागेल. म्हणजेशीर गोष्ट म्हणजे व्होकेशनल एज्युकेशन, याच्यामध्ये आणि स्किल, त्यानंतर स्ट्रॅटेजीज, हे सगळे पॉईंट जे दिलेले आहेत ते NSDC या वेबसाईटवरती जे पॉईंट आहेत प्रोसिजर तसे उचललेले आहेत. त्यामुळे आपल्याला हे करणं सोपं आहे. एचआरडी तसंही गव्हर्नमेंटच्या सोर्सेसमधून प्रश्न विचारतात, कुठल्या एखाद्या प्रायव्हेट सोर्सेसमधून प्रश्न विचारत नाहीत. पण व्होकेशनल एज्युकेशनच्या जे काही MSBT वगैरे महाराष्ट्राची वेबसाईट आहे किंवा व्होकेशनलची सेंट्रलची वेबसाईट आहे त्याच्यातून डायरेक्टली आपल्याला हे पॉईंट मिळणार आहेत. एचआरडीचं म्हणाल तर मला या तीन टॉपिकमध्ये हे चेंजेस दिसलेले आहेत, सिग्निफिकंट चेंजेस तीन टॉपिकमध्ये आहे. ते व्होकेशनलचं आधी कंट्रीब्युशन कमी होतं, आता व्होकेशनलचं ट्रिमेंडसली वाढलेलं आहे, त्यामुळे खूप जास्त त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. संकल्प सर तुम्हाला याच्याबद्दल सांगतीलच पुढं की किती बदल झालेला आहे. मला फक्त एक बॉटम लाईन सांगायची आहे की जर कुणी तुम्हाला सांगत असेल की सिलेबस काय नाही रे, हा सिलेबस आधी आहे तसाच आहे, थोडंफार इकडे तिकडे केले, त्या माणसानं मेन्स द्यावी आणि परत हे शब्द म्हणून दाखवावेत की मेन्स बदलले झालेले नाही आहे. जर तसं नसतं तर आयोगानं सिलेबस बदलण्याची कष्टच घेतलं नसतं, एक लक्षात घ्या. त्यामुळे बदललेला सिलेबस त्याचा रोग काय आहे हे बघा आणि त्या दृष्टीने काय आहे समजून घ्या. जर गरज वाटली तर अध्ययन मध्ये तुमचं स्वागतच आहे, अध्ययनची पुस्तकं आपण अपडेट करत आहोत. आणखी एक शेवटचा पॉईंट आहे मला सांगायचा की अध्ययनचं जसं इकॉनॉमीचं पुस्तक येत आहे अपडेटेड या सर्व सिलेबसचं, तसं सायन्सचं आणि हिस्ट्रीचं पण पुस्तक आपण देत आहोत. या सर्व जे मी तुम्हाला सोर्सेस सांगत आहे सर्व सोर्सेस त्याच्यामध्ये आपण कव्हर करत आहोत. मी इथं साइन ऑफ करतोय आणि आता संकल्प सरांना, डॉक्टर संकल्प देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी इथून पुढे कॅरी फॉरवर्ड करावं. ओव्हर टू यू सर. थँक्यू सर. मनोज सर आवाज येतोय? यस सर येतोय. ओके, स्पॉटलाइट करतोय आपण.
ओके स्पॉटलाइट के लिए सर। हाँ यस सर। ओके ठीक है। तर मनोज सरांनी आणि अमोल सरांनी पूर्ण म्हणजे जो काय सिलेबस चेंज झालेला आहे त्याच्याबद्दल अमोल सरांनी जी बॉटम लाईन सांगितली तीच बॉटम लाईन कंटिन्यू करत आपल्याला पुढे डिस्कशन करायचं आहे। सरांनी HRHRDचा तुम्हाला जो काही पहिले काही 3 पॉईंट्स आहेत एज्युकेशनचे पॉईंट त्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे। तर HRHRDचा आपण पुढे डिस्कशन कंटिन्यू करतोय। फक्त त्याआधी म्हणजे HRHRDचा आपण डिस्कशन कंटिन्यू करण्याआधी काही जनरलाइज पॉईंट्स जे आपल्याकडून मिस होऊ शकतात म्हणजे ऍक्च्युली थोडंसं वेळ कमी आपल्या लेक्चरला त्याच्यामध्ये मिस होऊ शकतात तर ते पॉईंट्स मी तुमच्यासमोर थोडेसे डिस्कस करतोय। कारण इन जनरल मागच्या 1-3 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी बरेचसे प्रश्न सिलेबस चेंजेसबद्दल विचारले आणि एक आत्ता अमोल सरांनी म्हणलं तसं की काही बदलच झाला नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आलं होतं तर त्यावरती आमचं जेव्हा काही डिस्कशन झालं तर त्याच्याबद्दलचे काही FAQs फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स वगैरे काही गोष्टी असू शकतात तर त्या मी थोड्याशा तुम्हाला ओझरत्या डिस्कस करणार आहे। स्क्रीन शेअर करून मी हे सगळं करतोय। हे काही अभ्यासाचा विषय नाही आहे पण तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। बऱ्याच जणांनी असं विचारलं की सर हे असं का झालं असेल सिलेबस चेंज वगैरे का झालं असेल। मग अशा अमोल सरांनी सांगितलं तसं आधी सुरुवातीला काही पॅटर्न चेंज झाल्यानंतर 2016 काही पॅटर्न चेंज झालाय। तर एक लक्षात घ्या कुठलाही आयोग म्हणजे UPSC असेल किंवा UPSC प्रमाणेच आता MPSC वागण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांचा कुठल्याही आयोगाचा काय असतो उद्देश तर एक एक्झाम सिस्टीममध्ये डायनॅमिझम कंटिन्यू ठेवणं आणि एक सेट पॅटर्नला धक्का देणं। तर आयोगाची जर आपण मागच्या काही वर्षांमधली जर भूमिका बघितली तर त्याच्यामध्ये बदल कॉन्स्टंट चेंजेस होणं आणि लवचिकता म्हणजे CSAT त्यांनी ऍक्सेप्ट करणं इव्हन थेरॉटिकल पेपर्सला त्यांनी ऑब्जेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करणं किंवा नंतर CSAT ऍक्सेप्ट करणं किंवा त्याच्यानंतर आता सिलेबस चेंज करणं 2016 आता परत एकदा सिलेबस चेंज करणं या ज्या काही गोष्टी दिसत आहेत तर त्याच्यामध्ये आयोगाची बदलती भूमिका दिसत आहे हे लक्षात घ्या। दुसरं एक कारण असू शकतं ते म्हणजे प्रश्नपत्रिकांचं स्वरूप। आपण बरेचसे वर्ष पाहतो की प्रश्नपत्रिकांचं स्वरूप एक किंवा एक पॅटर्न सेट होतोय। तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आपण बऱ्याच वेळेला प्रश्नपत्रिकांचं किंवा क्वेश्चन पेपर अनालिसिस करताना आपण असं म्हणतो बऱ्याच वेळेला की 2019 पासून आपण उलट अनालिसिस करून 2016 पर्यंत आपण अनालिसिस आधी करूया आणि नंतर बाकीचं नंतर करूया। तर हे काय आहे तर एक विशिष्ट वर्षी काहीतरी बदल झालेला आहे प्रश्नपत्रिकांमध्ये। त्याच्या आधीच्या प्रश्नांचा जो काही पॅटर्न होता तो थोडासा वेगळा होता। फॉर एक्झाम्पल पॉलिटीचं बोलायचं झालं तर आधी बऱ्याच वेळेला पॉलिटीच्या पेपरमध्ये पेपर 2 करंटचे क्वेश्चन्स किंवा स्पोर्ट्स रिलेटेड क्वेश्चन्स यायचे त्याच्यानंतर ते थोडेसे बंद झाले। एक लक्षात घ्या तर प्रश्नपत्रिकाचं जे काही स्वरूप सेट झालेलं आहे त्याला धक्का देणं हा एक उद्देश असू शकतो। त्याच्यामुळे बदलांना जर तुम्ही अडॅप्ट होत नसाल तर हे आपल्यासाठी रिस्की आहे हे समजून घ्या। जे कुणी आज इथे विद्यार्थी जमले आहेत त्यांना आमचं आवर्जून असं सांगणं आहे की आयोगाच्या सिलेबसमध्ये बदल नाही झाला असं म्हणून गाफील राहणं आपल्याला परवडणार नाही। त्याच्यानंतर दुसरं काय असू शकतं तर एक लक्षात घ्या बरेचसे विद्यार्थी MPSC तयारी फार वर्षापासून करतात काही विद्यार्थी मागच्या 1-2 किंवा पहिल्यांदाच आता तयारी करायला सुरुवात करतात। तर हे जे बदल करण्याचं जे काय धोरण असतं कुठल्याही आयोगाचं प्रश्नपत्रिकांमध्ये सिलेबसमध्ये तर त्याच्यामध्ये पॅरिटी आणणं हा एक उद्देश असतो। जुन्या आणि नव्या विद्यार्थ्यांमध्ये पॅरिटी आणणं कॉम्पिटिशन आणखी टफ करणं हा एक त्याच्यामधला उद्देश असतो। याच्यामुळे आपल्याला गडबडून जायचं नाही पण तुम्ही गाफील राहून चालणार नाही। त्याच्यानंतर कालरूप काय बदल करायला लागतात। फॉर एक्झाम्पल सामाजिक माध्यम किंवा पॉलिटीचा जर तुम्ही सिलेबस बघितला त्याच्यामध्ये त्यांनी सोशल मीडियाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स टाकलेले आहेत। कारण सोशल मीडियामुळे आत्ता अशामध्ये मॉब लिंचिंग असेल किंवा ITX संबंधित काही गोष्टींबद्दल घडलेल्या गोष्टी असतील तर त्या फार मोठ्या प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणात घडत आहेत तर त्याच्यानुसारही बदल करणं गरजेचं होतं। त्याचबरोबर काय होतं जे काही संविधानामध्ये काही बदल झालेले आहेत समजा 370 आपण कलम स्थगित केलं आत्ताच्या या सरकारने तर त्यानुसार जे काही बदल झालेले आहेत ते बदल ऍक्सेप्ट करणं अडॉप्ट करणं सुद्धा आयोगाला गरजेचं होतं। त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला या बदलांना अडॉप्ट व्हायला लागणार आहे। तुम्ही असं निवांत बसू शकणार नाही की अरे काय नाही आधीचा सिलेबस आहे आणि मी काही करायची वेगळं नवीन करण्याची गरज नाही। कारण आम्ही मागच्या 2-3 असं ऑब्झर्व केलंय बऱ्याच जणांचं यावरती असंच म्हणणं येतं किंवा असं डिस्कशन चालू आहे की काही वेगळं काही होणार नाही असं समजू नका। ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरी की म्हणजे सेकंड की मध्ये होणारे चेंजेस म्हणजे मागच्या वेळेस जर राज्यसेवेच्या तुम्ही आयोगाचं जर बघितलं एक पॅटर्न तर त्यांनी मागच्या वेळेस जवळपास मेन्स नंतर 52 क्वेश्चनची उत्तरं बदलली होती। तर आम्हाला असं वाटतं की आयोगाचा या मागचा उद्देश की एक तर क्लॅरिफाय करणं सिलेबस पिन पॉईंट करणं त्यामागे आयोगाला हा जो काही सेकंड की वरचा अवलंब असेल किंवा हे जे काही जास्तीचे प्रश्न बदलणं असेल याच्यामध्ये जी होणारी गडबड आहे ती टाळणं असं अपेक्षित असावं असा आमचा अंदाज आहे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं UPSC आपल्या एक्झाम सिस्टीममध्ये एक डायनॅमिझम ठेवते जे काही नवीन अधिकारी निवडून जातात किंवा सिलेक्ट होऊन जातात तर त्या अधिकाऱ्यांमध्ये ती एक चुणूक असावी त्या अधिकाऱ्यांमध्ये एक डायनॅमिझम असावं एक प्रकारचं त्यांच्या पर्सनॅलिटी त्या प्रकारच्या असाव्यात अशा प्रकारचा उद्देश नेहमीच असतो। त्याच्यामुळे चुकूनही गाफील राहू नका।
या संदर्भात म्हणजे सिलेबस चेंजेस संदर्भात आम्हाला विचारले गेलेले क्वेश्चन्स काय होते किंवा जे काय आम्हाला मेसेजेस आले कॉल आले त्या संदर्भात काही क्वेश्चन्स काय होते तर पॅनिक होणं गरजेचं आहे का. तर एक लक्षात घ्या, पॅनिक होणं गरजेचं आहे का फार ट्रिकी क्वेश्चन आहे. हे तुमच्या स्वभावावरती अवलंबून आहे. काही लोक अति प्रचंड पॅनिक होतील आणि सगळंच म्हणजे गडबडून जातील आणि काही लोक प्रचंड गाफील राहतील. तर ह्या दोन्ही मधला एक बॅलन्स साधा आपण त्याला असं म्हणूया की आपल्याला अलर्ट व्हायला लागेल. नवीन सिलेबस आलाय याचा अर्थ जसं अमोल सरांनी मागाशी सांगितलं, आयोग टाइमपास म्हणून सिलेबस चेंज करणार नाही, आयोग मजा म्हणून सिलेबस चेंज करणार नाही. कोरोनाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही विचार केला तर मागचे रिझल्ट्स लावणं, ते रिझल्ट पेंडिंग असणं, बाकीच्या एक्झाम ज्याच्या झाल्या त्यांच्या सेकंड की वगैरे आणणं, एक प्रकारे आयोगाकडे मॅन पॉवर कमी असणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करता आयोगाने असं सिलेबस चेंज अपडेट करून टाकणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्याकडे त्या सिरियसली आपण पाहायला पाहिजे. आयोगाला एवढ्या हलक्यामध्ये एवढ्या लाईटली घेऊ नका, ठीक आहे. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं असेल, अध्ययनचं म्हणणं असेल की तुम्हाला अलर्ट व्हायची गरज आहे, कारण का अशा गोष्टींमुळे बरेचशी उलथापालथ होते. कारण जे काय जुने खेळाडू असतात अशा वेळेला जर ते फार जास्त गाफील राहिले किंवा उगीच अति पॅनिक झाले तरी गोष्टी गडबडतात. त्याच्यामुळे तुम्हाला बॅलन्स साधायचा आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अभ्यासक्रमामध्ये काहीच बदल नाही, फार काही लक्ष देण्याची गरज नाही असं आहे का, तर असं अजिबात नाही. जसं अमोल सरांनी मगाशी सांगितलं तसं हे त्याचं साधं सोपं उत्तर आहे, नाही. असं अजिबात नाही की तुम्हाला लक्ष देण्याची गरज नाही. तर आम्ही काय म्हणतोय, तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि तुम्हाला पिन पॉईंट सिलेबसचे जे काय टॉपिकमध्ये चेंजेस झालेले आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला लागणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न पद्धती बदलू शकते काय, हो. जर 2016 याच्यानंतर जर काही चेंजेस झालेले आहेत प्रश्न पद्धतीमध्ये विचारण्यामध्ये, आणखी स्पेसिफिक झाले, आणखी प्रिडिक्शन्स वाढलेत किंवा प्रिडिक्शन आपल्याला करता येतात, तर तशा प्रकारचे बदल आताही होऊ शकतात. त्यामुळं पुन्हा एकदा फार रिलॅक्स राहू नका. त्याच्यानंतर अभ्यास पद्धती बदलावी लागेल का, तर हो. आत्ता तुम्हाला मनोज सरांनी आणि अमोल सरांनी डिस्कशनमध्ये सांगितलं की अभ्यास पद्धती बरोबरच आपल्याला नवीन सिलेबससाठी नवीन सोर्सेस किंवा आयोगाचा जो काय आपण अंदाज घेतोय की आयोगाने असं काय असं का केलं असेल, त्या दृष्टीने आपण विचार करता आपण हे आपल्या लक्षात घ्यायला लागेल की क्वेश्चनचा पॅटर्न, क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न, ऑप्शन्स विचारण्याचा पॅटर्न याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतात. एक लक्षात घ्या, हे आता प्रेडिक्शन्स आहेत. बदल होऊ शकतात का नाही हे त्या दिवशीच आपल्याला कळेल किंवा बदल झाले का नाही त्या दिवशी कळेल. पण जर तुम्ही या बदलांना तयार नसाल, तुम्ही गाफील असाल, तर तुमच्यासाठी हे फार फार रिस्की आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा गाफील राहू नका. नंतर नव्याने ऍड झालेला अभ्यासक्रम तेवढा केला की झालं असं असेल का. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी असं विचारलं की सर काय फक्त चेंजेस झालेले जे काही नवीन टॉपिक आहेत तेवढं आम्ही करू आणि तेवढ्यावरती काय मागचं सिलेबस सर आमचा रेडी आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आलं. तर असं होणार नाही, कारण जेव्हा जेव्हा आयोग सिलेबस चेंज करतं, मग ते MPSC असेल किंवा UPSC असेल, जेव्हा असे सिलेबस चेंज होतात तेव्हा तेव्हा जो काय पॅटर्न आहे तो ओव्हरऑल चेंज होण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे या दृष्टीने याच्याकडे सिरियसली पहा. पुढचा जो काय फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन होता तो म्हणजे काय, जुन्या अभ्यासक्रमासाठी जुनीच मेथड ठेवून अभ्यास केला तर. म्हणजे बऱ्याच जणांचं असं म्हणणं की नवीन अभ्यासक्रमापुरताच आम्हाला काही चेंजेस करायला लागतील, तर असं चालणार नाही. अमोल सरांनी तुम्हाला इकॉनॉमीचं जे काही डिस्कशन सांगितलं त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगितलं की आयोगाने काय केलंय, बरेचसे टॉपिक हे ओपन एंडेड केलेले आहेत. तसंच पॉलिटीमध्ये सुद्धा जर आधी ते ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल क्वेश्चन विचारत होते तर ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल आताही ते क्वेश्चन विचारतील. पण आता त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन पण आणले, काही केसेस ऍड केलेल्या, स्पेसिफिक केसेस ऍड केल्या, त्याची आपल्याला आता डिटेलमध्ये माहिती घेण्याचं गरजेचं आहे. मग ते वेगवेगळे सोर्सेस असतील, इंटरनेट असेल किंवा मग उपेंद्र बक्षी असेल किंवा DD बसू असेल, असे जे काही पॉलिटीचे जे काही स्टँडर्ड सोर्सेस आहेत त्याच्यामधून आपल्याला ते आता काय करायला लागेल, इन्फॉर्मेशन आणखी घ्यायला लागेल. त्याच्यामुळे इव्हन जुन्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा आपल्याला नवीन मेथड किंवा सोर्सेस रिफाईन करून, जुने सोर्सेस थोड्या प्रमाणात आता कामाला येतील पण सोर्सेस रिफाईन करून आपल्याला अभ्यास करायला लागेल. अमोल सरांनी मगाशी जे काही तुम्हाला सांगितलं की आपण इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, सायन्स असेल, या नोट्स ज्या होत्या आतापर्यंतच्या त्याच्यामध्ये आपण आणखी सुधारणा करून नवीन सिलेबसनुसार, म्हणजे ऍक्च्युली नवीन सिलेबसनुसार असं अध्ययनला म्हणण्याची तरी मला असं वाटते गरज नाही पडणार, कारण मॅक्सिमम गोष्टी या आपण आधीच पासूनच कव्हर करत होतो. तर त्यानुसार आपण आता काय करणार आहोत, ही पुस्तकं किंवा हे मटेरियल सगळ्यांसाठी ओपन करणार आहोत, कारण ही एक मागणी होती विद्यार्थ्यांची की अध्ययनच्या नोट्स आम्हाला मिळत नाहीत. तर आम्ही हा प्रयत्न करतोय की इकॉनॉमी असेल, हिस्ट्री असेल, सायन्स असेल, इव्हन ज्योग्राफी असेल, आणि सगळ्यात म्हणजे मला सांगायला आनंद होईल पर्सनली की पॉलिटी असेल, जे आतापर्यंत आम्ही होल्ड करून ठेवलं होतं, इकॉनॉमी पॉलिटी आणि ज्योग्राफीचे काय कोर सब्जेक्टचे काय आम्ही नोट्स होल्ड करून ठेवल्या होत्या, त्या आता आम्ही पुस्तक स्वरूपाने तुमच्यापर्यंत रिलीज करू शकतो आणि त्याचा तुम्हाला फायदा घ्यायला पाहिजे. आधीची पुस्तकं सोर्सेस इरिलेव्हंट होतील का, ठीक आहे, असा एक प्रश्न विचारला काही जणांनी. तर एक लक्षात घ्या, पूर्णपणे नसली तरी जुनी फक्त काही स्टँडर्ड पुस्तके कामाची राहतील असं आपण म्हणतोय.
नंतर मात्र तुम्हाला काय करायला लागणार आहे, सेल्फ स्टडी करून किंवा कंपायलेशन चांगले वापरावे लागणार आहेत. मग मग श्याम मुळसरांनी सांगितलं तसं, एक तर हे कंपायलेशन तुम्ही स्वतः करा, नाही तर ग्रुप स्टडीने करा, सेल्फ स्टडी करून करा, नाहीतर मग चांगले सोर्सेस, जे काही नवीन सोर्सेस येऊ शकतात, जे काही नवीन गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ शकतोय त्याचा वापर करा. मी तुम्हाला नंतर स्क्रीनवरती आणखी एक फाईल शेअर करणारच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते सगळं क्लिअरली कळेल की अध्ययन पॅटर्ननुसार तुम्हाला नवीन सिलेबस जे आहेत त्याला स्पेस करणं कसं सोपं जाऊ शकतं. ठीक आहे, तर काय होऊ शकतं असं एक विचारलं की या नवीन सिलेबसचा परिणाम काय होऊ शकतो, तर एक लक्षात घ्या की इथून पुढे हे नक्की आहे की जे स्मार्ट वर्क करतील, म्हणजे नवीन सिलेबसचा एक नवीन अप्रोच आणि जुन्या सिलेबसला सुद्धा नवीन बदलानुसार ऍक्सेप्ट करणं, हा स्मार्ट वर्क जे लोक करतील तर त्या लोकांना याचा फायदा होईल. ठीक आहे, मी तुम्हाला हे सांगायला हरकत नाही की युपीएससीने सुद्धा असा जसं जेव्हा जेव्हा सिलेबस चेंज केलेला आहे तेव्हा नवीन जे काय सिलेबसमधले पॉईंट्स आहेत किंवा पेपर्स आहेत, फॉर एक्झाम्पल युपीएससीचा इथिक्सचा पेपर असेल, तर हे डिसायडिंग फॅक्टर ठरलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे निग्लेक्ट करू शकत नाही. मग आमचं काय म्हणणं असेल की ठीक आहे, ओव्हर अनालिसिस करणं, अति अनालिसिस करणं किंवा फक्त त्या सिलेबसची अति चर्चा करणं किंवा डिस्कशन करणं, कट्ट्यावरच्या गप्पा करणं हे तुमचं काम असायला नाही पाहिजे. पण तुमचं काम काय पाहिजे, मग तुमच्याकडे नवीन आणि जुन्या सिलेबसचे नव्या मेथडनुसार आता काय असायला पाहिजेत, कंपायलेशन्स असायला पाहिजेत. ठीक आहे, प्रिलिम्सवरती तुम्ही आत्ता भर देता, अभ्यास करता प्रिलिम्सचा, तुम्ही प्रिलिम्सवरती भर द्या, पण त्याच वेळेला हे लक्षात ठेवा की प्रिलिम्सची तयारी अशी करा की नवीन मुद्द्यांसाठी, नवीन बदलांसाठी तुमच्याकडे वेळ रिकामा राहील. कारण का, आम्हाला असं वाटतं की नवीन बदल हे डिसायडिंग फॅक्टर ठरू शकतात. त्याच्यानंतर आधीचे प्रश्न सोडवणं आता कायम ठेवायचं का, की आधीचे प्रश्न इरिलेव्हंट झालेत असा एक प्रश्न विचारला काही विद्यार्थ्यांनी, ते एक लक्षात घ्या, ऑब्व्हियसली आधीचे प्रश्न हे रिलेव्हंटच राहणार आहेत, पण टॉपिक चेंजनुसार, सिलेबस चेंजनुसार आपल्याला ते अनालाइज करायला लागतील. ओके, हे तर आपण 2016 आधीच्या पेपरसाठी सुद्धा करत होतो, तसंच आता आपल्याला जुन्या पेपरसाठी, नव्या सिलेबससाठी करायला लागणार आहे. नवीन मुद्द्यांची विशेष तयारी पूर्व परीक्षेनंतर शक्य आहे का असं बऱ्याचशा जणांनी विचारलं. एक लक्षात घ्या, उलट आम्ही असं म्हणू की ती खूप सहज शक्य आहे. फक्त गडबड काय, जर तुमचे कंपायलेशन्स किंवा जर तुमचे सगळे मुद्दे एकत्र नसतील, ठीक आहे, जर तुमचे सोर्सेस डिफाईन नसतील, रिफाईन केलेले नसतील, जर तुम्ही जुन्या पॅटर्न नुसारच परत परीक्षेला सामोरे जाणार असाल, तर मात्र तुम्ही रिस्क झोन मध्ये येऊ शकता. हे कायम लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपण काय करूया, हे मी तुम्हाला जनरलाइज पॉईंट डिस्कस केले. आपण आता एचआरएचआरडीचं, म्हणजे अमोल सरांनी जिथे एचआरएचआरडीचं डिस्कशन थांबवलं तिथून पुढे थोडंसं डिस्कशन आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे, तर एचआरएचआरडीचं बघा, तुम्हाला मी सिलेबस इथे स्क्रीनवरती शेअर करतोय. हा 1.3 पर्यंतचा सिलेबस जो काय आहे तो अमोल सरांनी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. तर हेल्थ, रुरल डेव्हलपमेंट असेल किंवा इतर काही टॉपिक्स असतील, याच्यामध्ये नेमक्या आयोगाने चेंजेस काय केलेत बघा. एक लक्षात येते का बघा, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेसारखी योजना जी मोदी गव्हर्नमेंटची फार मोठी फ्लॅगशिप स्कीम आहे किंवा ते त्यांचं ड्रीम आहे. जसं अमेरिकेमध्ये ओबामा केअर आहे, तसं भारतामध्ये प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना जर आपण म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. तर अशा योजनांना किंवा अशा गोष्टींना आयोगाने महत्व दिलेलं आहे. तसंच रुरल डेव्हलपमेंटमध्ये जर तुम्ही बघाल, मिशन अंत्योदय आणि ग्राम स्वराज अभियान हे स्पेसिफिकली आता आयोग मेन्शन करत आहे. तसंच माल न्यूट्रिशन असेल, मॅटरनल मॉर्टॅलिटी रेशो असेल, आणखी स्पेसिफिकली आयोग काय करण्याचा प्रयत्न करते, डिफाईन करण्याचा प्रयत्न करते. एक लक्षात घ्या, सगळेच काय फक्त नवीन पॉईंट म्हणून आपण हायलाइट करत नाहीये, तर कुठले पॉइंट आता इम्पॉर्टंट ठरतील आयोगाच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून ते आपण बघत आहोत. तर एक लक्षात येते का बघा, जे काही सरकारच्या दृष्टिकोनातून जे काही पर्टिक्युलर योजना, फार मोठ्या फ्लॅगशिप स्कीम आपण म्हणू, जे काही ड्रीम प्रोजेक्ट आपण असं म्हणू, त्यांना नव्याने स्पेसिफिकली आयोग मेन्शन करत आहे. याच्या पाठीमागे रिझन एकच असू शकतं की आयोगाला या योजनांना वेटेज परीक्षेमध्ये विचारताना किंवा त्याच्यामधले जे काय इनडेप्थ नॉलेज आपण म्हणू ते अपेक्षित असणार आहे. वरवरचं जे काय आतापर्यंत आपण नॉलेज घेतलं ते चालणार नाही. आणि या योजना असतील, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा असेल, मिशन अंत्योदय असेल किंवा इव्हन ग्राम स्वराज अभियान असेल, हे आपण ऑलरेडी अध्ययनच्या एचआरएचआरडीच्या नोट्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्या मी तुम्हाला ऍक्च्युअली स्क्रीनशॉट दाखवेल, म्हणजे तुम्हाला हे पटेल की आम्ही जे काय बोलतोय, म्हणजे अमोल सरांनी जे मगाशी सांगितलं, मनोज सरांनी जे काय सांगितलं, त्यांनी ते सगळे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवले, त्याच्यामुळे तुम्हाला ते पटेल की या गोष्टी कंपाईल करणं हे किती गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी काय केलं बघा, नवीन जे काय बदल झालेले आहेत कायद्यानुसार, त्यानुसार सिलेबस अपडेट केलेला आहे. तसंच पॉक्सो सारखा जो काही महत्वाचा ऍक्ट आहे, कारण मध्यंतरी अशा फार मोठ्या घटना घडलेल्या आहेत की चाइल्ड सेक्शुअल अब्यूज किंवा चाइल्ड पॉर्नोग्राफी, तर चाइल्ड पॉर्नोग्राफी ही प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट
याच्या अंतर्गत येते. त्याच्यामुळे अशा प्रकारचे महत्वाचे पॉईंट जे करंट रिलेव्हन्स मध्ये आहेत, जे सामाजिक दृष्ट्या सुद्धा आता सध्या महत्वाचे झालेले आहेत, त्याच्यावरती आयोग काय करणार आहे आता डिरेक्टली प्रश्न विचारणार आहे दिसून येते. आमोदराने तुम्हाला मगाशी सांगितलं की सिलेबस उगीचच बदललेला नाही किंवा उगीच त्याच्यामध्ये महत्वाचे शब्द ऍड केलेले नाहीत. पॉक्सो एकदम स्पेसिफिकली मेन्शन करणं किंवा चाइल्ड लेबरचा ऍक्ट नव्याने आता आलेला असल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते स्पेसिफिकली मेन्शन करणं आयोगाला आता महत्वाचं वाटत आहे. तसंच नॅशनल पॉलिसी, स्किल डेव्हलपमेंट, एंटरप्रिनरशिप, स्किल डेव्हलपमेंट मिशनशी संबंधित वगैरे आणि नॅशनल युथ पॉलिसी, हे सुद्धा युथ डेव्हलपमेंटमध्ये हे सुद्धा टॉपिक आयोगाने आता स्पेसिफिकली मेन्शन केलेले आहेत. एक लक्षात घ्या, डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आपण खूप वर्ष झाले चर्चा करतोय पण त्याचा आपल्याला म्हणावा तसा फायदा घेता येत नाही आहे, हे पुन्हा एकदा आयोगाचं हे व्हिजन दाखवते की आयोग नवीन ज्या गोष्टी आहेत, ज्या काय भविष्यामध्ये पुढे येणारा ज्या काय आपला कालावधी आहे 10-20 वर्षांचा, त्या कालावधीमध्ये ज्या काही गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत त्या गोष्टींना महत्व देते असं दिसतंय. त्याच्यानंतर ट्रायबल डेव्हलपमेंटमध्ये फॉरेस्ट राईट्स ऍक्ट असेल. आता हे तुम्हाला मी आता फक्त सिलेबसमधले ऍडिशनल किंवा वेगळे पॉईंट सांगतोय, त्याचे सोर्सेस मी तुम्हाला एकदाच सगळे सांगेल. तर फॉरेस्ट राईट्स ऍक्ट सुद्धा त्यांनी आता स्पेसिफिकली मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, तर हा ऍक्ट खूप आधीपासून महत्वाचा आहे. युपीएससीमध्ये मेन्समध्ये याच्यावरती थेरॉटिकल क्वेश्चन्स यायचे, प्रिलिम्समध्ये तर हमकासच दरवेळेस प्रश्न असायचा. याचा अर्थ काय, पुन्हा एकदा जसं युपीएससी स्कीम्सवरती वगैरे प्रश्न विचारते त्याचप्रमाणे राज्यसेवेसाठी आपल्याला इतर कायदे असेल, इतर स्कीम्स असतील, त्यासाठी आता तयारी सुरुवात करायला लागणार आहे. याच्या रेचआरडीचा सुद्धा अप्रोच आपल्याला चेंज करायला लागणार आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा सॉरी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन किंवा रिजनल ऑर्गनायझेशन याच्यामध्ये बघा, त्यांनी पुन्हा एकदा साप्टा, नाफ्टा, ब्रिक्स आणि आरसीईपी हे मेन्शन केलेलं आहे. ते मला सांगायला आवडेल की पॉलिटिकल सायन्सचा जेव्हा मी ऑप्शनलसाठी अभ्यास करायचो युपीएससीसाठी तेव्हा हे सिलेबसमध्ये म्हणजे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलच्या पेपर 2 मध्ये हे स्पेसिफिकली हे टॉपिक एक सलग याच सिक्वेन्सनी दिलेले आहेत. ठीक आहे, आणि मागच्या वर्षी जेव्हा याच्याचे मी लेक्चर्स घेत होतो अध्ययनमध्ये तेव्हा जेव्हा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मी शिकवत होतो तेव्हा काही मुलांनी मला प्रश्न विचारला की सर या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आपल्याला इतक्या डिटेलमध्ये करण्याची गरज आहे का, किंवा तुम्ही आम्हाला होमवर्कमध्ये सुद्धा काही ऑर्गनायझेशन देत आहात तर त्या ऑर्गनायझेशन आम्ही ॲडिशनली करायची गरज आहे का, कारण ऑलरेडी एवढ्या ऑर्गनायझेशन आहेत त्यात तुम्ही या ऑर्गनायझेशन ॲड करताय हे कसं शक्य आहे. ठीक आहे, हे कसं करायचं आम्ही, तर मी त्यांना त्यावेळेस हेच सांगत होतो किंवा आपण अध्ययन टीम म्हणून त्यांना हेच सांगत होतो की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, रिजनल ऑर्गनायझेशन या एचआरडी मधल्या स्पेसिफिक किंवा प्रिसाईज टॉपिक आहेत, त्याच्यावरचे मार्क खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतात. आणि अध्ययनच्याच विद्यार्थ्यांनी एचआरएचआरडीमध्ये जे काही मार्क्स मिळवलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला हे आम्ही सांगू शकतो की इव्हन पहिल्या अटेम्प्टमध्ये त्यांचा जो काही स्कोर आहे तो असा स्कोर आहे जो 2-3 अटेम्प्ट घेऊन सुद्धा येत नाही. जेव्हा मी तुम्हाला ते स्क्रीनशॉट दाखवेल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की जे टॉपिक आयोगाने नंतर ऍड केले सिलेबसमध्ये ते टॉपिक आपण ऑलरेडी कव्हर करत होतो, मग ते होमवर्क असेल किंवा इव्हन ऑलरेडी नोट्सचा भाग म्हणून असेल. त्याच्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, पॉलिटी असेल, एचआरएचआरडी असेल, त्याच्यामध्ये काही सिलेबस इंटरचेंज आहे अशा पण गोष्टी आयोगाने केलेल्या आहेत आणि हे करणं गरजेचं होतं. आयोगाची व्हिजन इथे आपल्याला कळते, जसं आपण मगाशी डिस्कस केलं अमोल सरांच्या डिस्कशनमध्ये ते येऊन गेलेलं आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये फार ऍडिशन करत नाही की आयोगाने काही गोष्टी वगळून काही गोष्टी काय केलेल्या आहेत फार सुटसुटीतपणे मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर व्हॅल्यू इथिक्स अँड नॉर्म्स मध्ये सोशलायझेशन या गोष्टीला महत्व येण्याचं म्हणजे सामाजिकीकरण, पुन्हा कुणामुळे होतं सामाजिकीकरण, तर शाळा असतील आपल्या, आपलं कुटुंब असेल, आपले पियर ग्रुप्स असतील, मित्रमैत्रिणी असतील, यांच्यामुळे आपलं सोशलायझेशन होतं तर त्यांना आता फार महत्व येणार आहे. कारण एचआरएचआरडी मधले जे काय व्हेक क्वेश्चन्स आहेत, व्हेक क्वेश्चन्स ज्याचे फार जनरलाइज क्वेश्चन्स विचारले जातात असं म्हणलं जातं सहसा की ऑल ऑफ द अबव्ह उत्तर मारायचं असतं, तर एक लक्षात घ्या अशा टॉपिकसाठी सुद्धा आपल्याला विशेष तयारी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता हे सोशलायझेशन वगैरे असे टॉपिक्स कुठून करायचे, तर युपीएससीला आम्ही तयारी करताना इथिक्सचा पेपर आम्ही सेपरेटली करायचो आणि त्यासाठी आम्ही जे काही सोर्सेस वापरायचो त्याच्यातून आम्ही एचआरएचआरडीमध्ये याचं कंपायलेशन केलेलं आहे, ते तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. ठीक आहे, एक लक्षात घ्या आता एचआरएचआरडीचे काही सोर्सेस आहेत समजा, तर ते आपण ऑलरेडी तुम्हाला अमोल सरांनी थोडंसं त्याचं डिस्कशन केलेलं आहे, तर मी तुम्हाला एचआरएचआरडीचे सोर्सेस इथे जे आपण डिफाईन केलेले आहेत ऑलरेडी आपल्या बुकलेटसाठी आपण एचआरएचआरडीचे सोर्सेस डिफाईन केलेले आहेत. तर इंटरनेट हा आपला सगळ्यात बेसिक सोर्सेस आहे, सोर्स आहे. इंटरनेट म्हणजे रॅन्डम कुठली पण माहिती नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर आयोगाचा मागच्या वर्षीचा तुम्ही पेपर बघितलात आणि जर तुम्ही अध्ययनचं आपलं बुकलेट कम्पेअर केलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की जवळपास 94 क्वेश्चन डिरेक्ट आणि 10 क्वेश्चन इनडायरेक्ट असं 104 क्वेश्चनचा जो काय गणित आहे ते तुम्ही एचआरएचआरडीच्या अध्ययनच्या बुकलेटवरती जुळवू शकता. तो डेटा आम्ही स्वतः
इंटरनेटवरून वेबसाईटवरून तो आम्ही डेटा गोळा केलेला होता आणि त्याचा प्रचंड फायदा आपल्याला होऊ शकतो. तर इंटरनेट हा बेसिक सोर्स आहे, पण त्यातमध्ये नेमकं काय, तर आता ही समजा वेबसाईट आहे, ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थची ही वेबसाईट आहे समजा. तर त्याच्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये इथे एक ब्लॅक तुम्हाला पॉइंट दिसेल, ठीक आहे, तो ट्री डायग्राम सारखे तीन बॉक्सेस दिसतील. तर हे ऍक्च्युली त्या पर्टिक्युलर वेबसाईटचे साईट मॅप असतो. साईट मॅप असतो म्हणजे काय, त्या वेबसाईटचं डिकोडिंग त्यांनी केलेलं असतं. आणि जर तुम्ही याच्या सिलेबस बघितलात किंवा क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न बघितलात, तर या साईट मॅपनुसार किंवा या डिकोडिंगनुसारच बऱ्याचशा वेळेला क्वेश्चन येतात. मग अशा सरांनी एज्युकेशन मधला पण जो पॉईंट सांगितला, वेबसाईटवरचे सिलेक्ट पॉईंट घेतलेले, तर तशाच प्रकारे इतर काय असतं, इतर पॉईंटसाठी सुद्धा आपल्याला सोर्स डिफाईन करता येतो. त्याच्यामुळे आपलं जे काय कॉन्सन्ट्रेशन राहणार आहे ते इंटरनेट आणि ऑथेंटिक वेबसाईट्स, म्हणजे काय, डिरेक्टली एकतर जे काही मंत्रालय आहे त्यांचे एकतर वेबसाईट्स, त्यांचे वेगवेगळे रिपोर्ट्स, आणि मगाशी आपण म्हणलं तसं प्रेस ब्युरो ऑफ इंडिया म्हणजे PIB, याचे जे काय आपण इयर एंड रिव्ह्यू बघणार आहोत ते बघणार आहोत. एक लक्षात घ्या, PIBच्या इयर एंड रिव्ह्यू मधूनच इंडिया इयरबुक तयार होतं. त्याच्यामुळे जर तुम्ही अध्ययनसोबत PIBचे इयर एंड रिव्ह्यू करत असाल, तर तुम्हाला सेपरेटली इंडिया इयरबुक करण्याची गरज पडत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर मिनिस्ट्रीच्या काही ज्या वेबसाईट्स आहेत त्या आपण करणारच आहेत. विकिपीडिया आणि विकासपीडिया वगैरे असे सोर्सेस सांगितले जातात, पण आम्ही असं म्हणू की त्यापेक्षा आपल्याला ऑथेंटिक सोर्सेस जास्त वापरायचे आहेत. विकिपीडियाचा सोर्स हा कधी कधी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन किंवा इतर ऑर्गनायझेशनसाठी वापरायला लागतो, कारण आयोग काय करतं, पहिल्या 4-5 ओळींमधली एखादी गोष्ट उचलतं. गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स हे तर आपलं हॉट फेवरेट काय असणार आहे, सोर्स असणारच आहे. तर HR HRDचा जे काही सिलेबस डिफाईन केलेत किंवा त्यांनी फार स्पेसिफिकली मेन्शन केलं, तर मी तुम्हाला इथे काय केलं की ते स्पेसिफिक सिलेबस पॉईंट आणि आपण जे काय क्लासमध्ये डिस्कशन केलेलं आहे त्याचे मी स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे शेअर करतोय. कारण आम्हाला एकाच वेळेला तुम्हाला अलर्ट पण करायचं आहे, ठीक आहे, पण आम्हाला तुम्हाला एका त्याच वेळेला हे पण सांगायचं आहे की तुम्ही फार भिण्याची गरज नाही. जर तुमचे कंपायलेशन चांगले असतील, तुम्ही अध्ययनसोबत एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे करत असाल किंवा त्याप्रमाणे सबस्टडी करत असाल, तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. HR HRDचं सुद्धा आपलं बुक अपडेट होऊन या प्रकारेच पुन्हा येत आहे तुमच्या भेटीला, ओके. तर हे माल न्यूट्रिशनचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे प्रकारचे जे काय माल न्यूट्रिशन आहे ते विचारले जातात, त्याच्याबद्दलची आकडेवारी विचारली जाते, ती आपल्या नोट्समध्ये हे जे काय स्क्रीनशॉट आहेत ते आपण टाकलेले आहेत. त्याच्यानंतर पोषण अभियान वगैरे या संबंधीची माहिती ऑलरेडी नोट्समध्ये आहे, तर ती इथे आपण टाकलेली आहे. त्याच्यानंतर बघा, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, हिचं महत्त्व फार वाढलं. ती योजना आपण फार चांगल्या प्रकारे, म्हणजे त्याच्यामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत त्या आपण इन्क्लूड ऑलरेडी केलेल्या असतात. आणि हे लक्षात घ्या, ही माहिती ही ऑथेंटिक वेबसाईटवरची माहिती असल्यामुळं ती तुम्ही त्याचा वापर चांगल्या प्रकारे करू शकता. मिशन अंत्योदय असेल तर मिशन अंत्योदय तर ठीक आहे की बऱ्याचशा वेळेला मिशन अंत्योदय सगळेजण करतात, पण त्याही पेक्षा महत्वाचं त्याच्यामधले जे काही पर्टिक्युलरली गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जे काही महत्वाचे फोटोज असतात किंवा इमेजेस असतात ज्याच्यावरती आयोग सहजासहजी क्वेश्चन विचारतं, वरवर क्वेश्चन विचारतं, तर तेही आपण काय करतो याच्यामध्ये इन्क्लूड करतो. त्यामुळे तुम्हाला पिक्टोरल त्याची जी काही मेमरी आहे ती तयार करायला मदत होते. त्याच्यानंतर ग्राम स्वराज अभियान, म्हणजे हे पुन्हा एकदा हा एक असा एक पॉईंट आहे, हा पॉईंट घेताना सुद्धा बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की सर असे इतके पॉईंट आपण कुठपर्यंत करणार, तर लक्षात घ्या ग्राम स्वराज अभियान आपण मागच्या वर्षी केलं आणि आता आयोगाने ते फार काय स्पेसिफिकली सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण राईट ट्रॅकवरती जाऊ शकतो का, प्रिडिक्टिव अनालिसिस करू शकतो का, म्हणून सर म्हणाले तसं, तर आपण ते करू शकतो. पॉक्सो बद्दल बघा, पॉक्सोचं सहसा बरेच जण फक्त वर्ष करायचे, इयर करायचे किंवा कदाचित स्किप करायचे, तर पॉक्सो सुद्धा आपण डिटेलमध्ये करायला हवा. इथे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, ठीक आहे, चाइल्ड पॉलिसीच्या खाली स्क्रीनवरती तुम्हाला पॉक्सो हा कायदा डिटेलमध्ये दिलेला दिसतो. त्याच्यामधल्या व्याख्या वगैरे सगळं आपण डिटेलमध्ये करतो, ओके. त्याच्यानंतर नॅशनल युथ पॉलिसी असेल ती सुद्धा आपण डिटेलमध्ये करायला हवी. हे सगळं आणि सगळं कशातून यायला पाहिजे, इंटरनेटवरच्या विविध ऑथेंटिक सोर्सेसमधून यायला पाहिजे. तसंच फॉरेस्ट राईट्स ऍक्ट बद्दलही आहे. फॉरेस्ट राईट्स ऍक्ट हा आपण होमवर्क मध्ये करायचो, तर अध्ययनच्या जे काय ब्लँक पेजेस असतात त्याच्यामधल्या होमवर्कचं हे स्क्रीनशॉट आहे. साप्टा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या बाबतीत मी बोललो, साप्टा जेव्हा मी घेत होतो मी तुम्हाला जेव्हा ते सांगितलं की तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की अरे नको आणखी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला करायला नको आहे, पण एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सार्क करता आणि साप्टा करत नाही आहे तर तुम्ही चुकताय. मग त्याच्यामुळे काय, जर तुम्ही प्रेडिक्शन चांगले करू शकत असाल तर तुम्ही आयोगाचं सिलेबसही प्रेडिक्ट करू शकता, तर आम्ही करू शकतो तर तुम्हीही करू शकता, आणि आमच्या सोबतीने तर तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे करू शकाल, हे लक्षात येत आहे, ठीक आहे. साप्टा असेल हे ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. त्याचप्रमाणे RCEP त्याचा जो काही होमवर्क आहे तो सुद्धा आपल्या याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. त्याच्यामुळे या गोष्टींना तुम्ही आम्ही असं सांगू की फार लाईटली घेऊ नका,
जर तुमचे कंपायलेशन्स रेडी नसतील तो देणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. ठीक आहे, पॉलिटीचा सिलेबस बघूयात आपण इमिजिएटली. आपल्याकडे वेळ कमी आहे. पॉलिटी पेपर 2 मध्ये काय नेमकं त्यांनी बदल केलेले आहेत, जसं इकॉनॉमीचं सरांनी तुम्हाला एक्सप्लेन केलं तसंच त्यांनी पॉलिटीमध्ये काही शब्द ऍड केलेले आहेत, पण ते स्पेसिफिक जे काही बदल आहेत त्याला फार महत्व आहे. अबॉलिशन ऑफ राईट टू प्रॉपर्टी ॲज अ फंडामेंटल राईट, लक्षात घ्या. हा एवढा स्पेसिफिक टॉपिक मेन्शन करणं आयोगाने याच्या पाठीमागे, तुम्हाला जर लक्षात येत असेल सध्या भारतामध्ये 2014 पासून बीजेपीचं सरकार आहे. जर तुम्ही पॉलिटिकल स्पेक्ट्रममध्ये विचार केला तर ते उजव्या बाजूला वळणारं सरकार आहे, आणि उजव्या बाजूला वळणाऱ्या सरकारांचं सहसा राईट टू प्रॉपर्टीला महत्व जास्त असतं किंवा प्रॉपर्टी अबॉलिशनला त्यांचा विरोध असतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, अशा प्रकारचे सिलेबस टॉपिक वरती येणं किंवा स्पेसिफिकली मेन्शन करणं हे आयोगाची व्हिजन दाखवतंय. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की पुन्हा एकदा तुम्ही या सिलेबसमधल्या बदलांना लाईटली घ्यायचं नाहीये. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बद्दल पण काय झालं बघा, त्यांनी फार डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. राईट टू वर्क, राईट टू इन्फॉर्मेशन वगैरे हे असे टॉपिक त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन करून त्यांना इलॅबोरेट केलेलं आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू सारखा टॉपिक जो आता आधी पण होता, पण त्यांनी आता काय केलंय, केशवानंद भारती केस, मणिका वर्सेस स्टेट ऑफ मद्रास केस आणि मिनर्वा मिल्स केस हे स्पेसिफिकली मेन्शन केलेले आहेत. आता तुम्हाला असं वाटेल की सर मग याच्यामध्ये काय नवीन आहे, हे काय फार वेगळं आहे का, आम्ही तर हे आधी करत होतो. पण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला इथे अध्ययनाच्या नोट्स मधला एक टेबल दाखवतो पटकन. एक लक्षात घ्या इथे, हा बघा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, ज्युडिशियल रिव्ह्यू वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, एक लक्षात घ्या, आपण काय करतो किंवा आपण काय करायला पाहिजे, तुम्ही काय करायला पाहिजे बघा. जर तुम्ही स्क्रीनवरती बघितलं तर एफ आर वर्सेस डीपीएसपी मध्ये चंपक्कम दोरायराजन, पवित्र गोलकनाथ खटला आणि केशवानंद भारती खटला आणि मिनर्वा मिल्स खटला हे चारही खटले आपण एकाच पेजवरती कम्पॅरेटिव्हली दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही केशवानंद भारती खटल्यामध्ये जर बघितलं स्पेसिफिकली तर त्यावेळेला नेमकं कोण सीजेआय होतं किंवा नेमकं ती केस कशाबद्दलची होती, त्या केसचं जजमेंट कसं लागलं, मेजॉरिटी काय होती, त्यातली मायनॉरिटी काय होती, म्हणजे किती वर्सेस कितीने तो निकाल लागला, याची इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी कंपाईल केलेली आहे. आणि हीच इन्फॉर्मेशन अध्ययनाच्या नव्याने येणाऱ्या पॉलिटीच्या पुस्तकामध्ये तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला ऑलरेडी रेडीमेड इन्फॉर्मेशन देणार आहोत. ती तुम्हाला इन्फॉर्मेशन चांगल्या प्रकारे वापरायची आहे तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. कारण का, ह्या सगळ्या केसेस आता आयोगाने काय केलं, स्पेसिफिकली मेन्शन केलेल्या आहेत. इतके दिवस आपण लक्ष्मीकांतच्या इन्फॉर्मेशनवरती जाऊ शकत होतो, पण लक्ष्मीकांतच्या पलीकडची इन्फॉर्मेशन सुद्धा आता आपल्याला करणं भाग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, याच पॉलिटीच्या सिलेबसमध्ये आपण कंटिन्यू करूया. तर तुम्हाला दिसेल की सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन याच्याबद्दल त्यांनी ॲडिशन म्हणजे ॲडिशनल पॉईंट ॲड केला, तो पॉईंट ॲड केलेला आहे. एक लक्षात घ्या, आरटीआयमध्ये जे काही चेंजेस झाले किंवा आरटीआयवरती जी काही मध्यंतरी टीका झाली याच्यावरून असं लक्षात येते की करंट रिलेव्हन्स पुन्हा एकदा पॉलिटीचा वाढतोय, जसा तो आधी वाढलेला होता. त्याच्यामुळे पॉलिटीचा जो काय पेपर आहे तो आता डायनॅमिक होणार आहे. फेडरलिझम तर त्यांनी फारच एलॅबोरेट केलेला आहे, म्हणजे आधी फक्त संघराज्य पद्धती आणि एक दोन तीन पॉईंट मेन्शन केलेले होते, पण आता जे पॉईंट्स प्रिलिम्सला जास्त इम्पॉर्टंट होते ते सुद्धा पॉईंट त्यांनी आता स्पेसिफिकली मेन्शन केले. फॉर एक्झाम्पल, इंटरस्टेट रिलेशन, आंतरराज्य संबंध असतील, झोनल काउन्सिल्स असतील आणि इंटरस्टेट काउन्सिल असेल, हे प्रिलिम्ससाठी हॉट पिरियड टॉपिक होते. त्यांनी आता ते मेन्ससाठी स्पेसिफिकली मेन्शन केले. त्याचा अर्थ काय, प्रिलिम्समधलं त्यांचं वेटेज तर कायम राहीलच, पण मेन्समध्ये पण आता त्यांचं वेटेज वाढणार आहे. हे चेंजेस आपल्याला लक्षात घ्यायला लागतील. त्याचबरोबर लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन स्पेसिफिकली मेन्शन करणं. त्याच्यानंतर 370 नाव रिमूव्ह, आर्टिकल 371 आणि असिमेट्रिक फेडरलिझम, इथे तुम्हाला दुसरा पॉईंट दिसेल. एक लक्षात घ्या, असिमेट्रिक फेडरलिझम म्हणजे केंद्र प्रबळ असणं. तर या प्रकारच्या ज्या काही कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत त्या आता त्यांनी काय केलेल्या आहेत, नव्याने ऍड केलेल्या आहेत. आणि याच्याबद्दल आपण ऑलरेडी पॉलिटीच्या बाबतीत, नोट्सच्या बाबतीत किंवा पुस्तकाच्या बाबतीत आपण ऑलरेडी मटेरियलच्या बाबतीत रेडी आहोत, हे सांगायला हरकत नाही. म्हणजे तुमच्यापैकी कुणी आता डिस्कशनमध्ये जर अध्ययनच्या टेस्ट सिरीजला उपस्थित असणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्या हे लक्षात असेल की अध्ययनाचा जो काय पॉलिटीचा पहिला पेपर होता त्याच्या डिस्कशनमध्ये आपण असं म्हणलं होतं की लक्ष्मीकांत यांनी आर्टिकल 370 जो काय टॉपिक आहे, जम्मू काश्मीरचा टॉपिक, तो नव्या एडिशनमधून रिमूव्ह करून, स्किप करून किंवा काढून वगळून फार मोठी चूक केलेली आहे. त्या दिवशी आपण डिस्कशनमध्ये सांगितलं होतं का, आर्टिकल 370 स्थगिती मिळालेली आहे, तो पूर्णपणे काय आपण कॉन्स्टिट्यूशन मधून काढून वगैरे घेतलेला नाही आहे. तर मग अशा वेळेला नेमकं आर्टिकल 370 आधी होतं काय याचं डिस्कशन पुस्तकामध्ये असणं गरजेचं होतं. मग अशा प्रकारचं डिस्कशन अध्ययनाच्या ह्याच्यामध्ये आपण करणार आहोत का, ऑलरेडी आपण ते केलेलं आहे. म्हणजे हे लक्षात घ्या, जे बदल होत आहेत, जे बदल
आता करंट मध्ये होत आहेत त्या बदलांच्या बाबतीत ऍक्च्युली काय भूमिका घ्यायला पाहिजे, ह्याची काय आपण टेस्ट सिरीजच्या बाबतीत टेस्ट सिरीज मध्ये मागच्या वेळेस डिस्कस केली होती जवळपास, त्याला आता 4-5 महिने उलटले असतील, तर ती भूमिका आयोगाने इथं घेतलेली दिसते. त्याच्यामुळे आपण हे प्रेडिक्शन खूप चांगल्या प्रकारे करू शकतोय हे लक्षात घ्या. आर्टिकल 371 सुद्धा स्पेशल स्टेटस वरून जे काय आजकाल वाद होत आहेत किंवा मध्यंतरी मोदी सरकारच्या विरोधामध्ये जो काही काय नो कॉन्फिडन्स मोशन आणली गेली त्यांच्याच मित्रपक्षांकडून, तर हे लक्षात घ्या याचं महत्व वाढत आहे आणि ते महत्व वाढलेलं हे आयोगाच्या सिलेबसमध्ये रिफ्लेक्ट होत आहे. त्यासाठी तुम्ही तुमचे कंपायलेशन चांगलं ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर असिमेट्रिकल फेडरलिझम वगैरे या कन्सेप्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या असतात आणि त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नीती आयोगाबद्दल तर सरांनी इकॉनॉमीमध्ये सुद्धा सांगितलं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेंजिंग नेचर ऑफ फिस्कल फेडरलिझम, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये GST येणं किंवा तशा सत्सम स्वरूपाचे बदल होणं म्हणजे आपण संविधानामध्ये दुरुस्ती करणं याला आता फार महत्व आलेलं आहे. त्याच्यामुळे आयोगाने ते स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. एक गोष्ट जी फार सिग्निफिकंटली उठून दिसते ती म्हणजे सरकार या कमिशनच्या रेकमेंडेशन्स या स्पेसिफिकली आयोगाने आता मेन्शन केलेल्या आहेत. त्या रेकमेंडेशन्स त्याच्यातल्या महत्वाच्या रेकमेंडेशन्स माहीत असणं रट्टा असणं हे आता फक्त प्रीसाठी नाही तर मेन्ससाठी सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. ऑलरेडी आयोग प्रश्न विचारत होतं का, विचारत होतं, पण त्याच्या रेकमेंडेशन्स बद्दल इव्हन लक्ष्मीकांत सुद्धा फार सिरियस नव्हतं. आता तुम्हाला काय करायला लागेल त्याच्या रेकमेंडेशन्स या त्याच्या रिपोर्ट मधून कंपाईल करून महत्वाच्या रेकमेंडेशन्स तुम्हाला एकत्र करून पाठ करायला लागतील. त्या आपल्याकडे कंपाईल केलेल्या आहेत का आपण, तर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक फार भारी म्हणजे आयोगाचं अभिनंदन करावं तेवढं थोडं अशी जर गोष्ट म्हणली या सिलेबसमध्ये, तर ज्युडिशियरी ॲज अ प्रोटेक्टर ऑफ कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर तर आधी पण असेल सिलेबसमध्ये, पण आता फंडामेंटल राईट्स असं त्यांनी म्हणलेलं आहे. म्हणजे FRचं प्रोटेक्शन करणारी ज्युडिशियरी, हे जे काय बदल आहेत सिलेबसमधले हे लक्षात घ्या. सध्या जे काही चालू आहे रिअल पॉलिटिकमध्ये त्याच्यानुसारचे हे बदल आहेत. मग ते राईट टू प्रायव्हसीचा खटला असेल किंवा 370 बाजूला काढणं असेल किंवा जे काय सोशल मीडियामुळे जे काही गोंधळ होतोय किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती येणारा जो काही किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि काय हेट स्पीच किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मध्यंतरी आता जी काही कालपूर्वा घटना घडली तुम्ही बघितलं असेल की एखाद्या एका कॉमेडियननी जी काही गोष्ट केली त्याच्यावरून भरपूर टीका झाली, तर एक लक्षात घ्या ज्युडिशियरी ॲज अ प्रोटेक्टर ऑफ फंडामेंटल राईट्स या गोष्टींना महत्व आलेलं आहे. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, FRचं प्रोटेक्शन करणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या केसेस आहेत त्या PIL मध्ये पण आधी येत होत्या, पण आता ते आपल्याला उपेंद्र बक्षी असेल, DD बसू असेल किंवा जे काही पॉलिटिकल अनालिस्ट आहेत वेगवेगळे त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांमधून आपल्याला कंपाईल करायला लागणार आहेत. आणि त्याचं कंपायलेशन आपण ऑलरेडी मागच्या वर्षी दिलेलं होतं. मला वाटतं नवतेज सिंग जोहार हा खटला जो मागच्या वर्षी 2019 विचारला होता त्या खटल्याचं जे काही कंपायलेशन होतं ते आपल्या नोट्समध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही त्या प्रकारे कंपायलेशन करायला लागेल. नंतर इव्होल्युशन ऑफ इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन हा सिलेबस पॉईंट नव्याने ऍड झाला आहे का, तर हो, पण थोडासा मागच्या सिलेबस पॉईंट सारखा आहे का, तर आहे. पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्री ब्रिटिश पिरियड या संदर्भातचं जे काही ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते पण त्यांनी ऍड केलेलं आहे. म्हणजेच काय, मुघलकालीन ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा आपल्याला करायला लागू शकतं. त्याच्यावरती आयोग आता प्रश्न विचारू शकतं किंवा इव्हन शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही ऍडमिनिस्ट्रेशन होतं, राष्ट्रप्रधान मंडळ होतं, त्याबद्दलच्या सुद्धा गोष्टी आपल्याला इथे माहिती असायला पाहिजेत आणि याचं कंपायलेशन तुम्हाला गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके, नुसतं त्यांनी फक्त ब्रिटिश पिरियड मधलं दिलेलं नाहीये, प्री ब्रिटिश पिरियड मधलं सुद्धा दिलेलं आहे. मग त्यासाठी सोर्सेस कुठले आहेत, जे काय आपण मिडीवल साठी किंवा नंतर मॉडर्न इंडियासाठी जे काय महत्वाचे सोर्सेस आपण वापरतो किंवा जे काही गव्हर्नन्स इन इंडिया हे लक्ष्मीकांतचं जे काय पुस्तक आहे ते थोडंसं समजायला अवघड आहे किचकट आहे, त्याच्यामुळे त्याच्यामधल्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे एक्सट्रॅक्ट करून जर घेतल्या तर ते आपल्याला हा टॉपिक करणं सोपं जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर त्यांनी पंचायत राजमध्ये जे काय बदल केलेले आहेत ते फारच म्हणजे त्यांनी मी असं म्हणेल की ऍक्च्युली हे बदल फार आधीच व्हायला पाहिजे होते. त्यांनी जे काय ऑफिसर्स आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असेल किंवा ग्रामसेवक असेल, खाली चीफ ऑफिसर असेल, म्युनिसिपल कमिशनर असेल, यांना फार महत्व दिलेलं आहे. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुद्धा त्यांनी तहसीलदार आणि तलाठी फार स्पेसिफिकली, त्याचबरोबर DSP डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांचं स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे. हे काय दर्शवत आहे, तर तुम्ही ज्या पदांवरती तुम्ही ज्या पदांसाठी तयारी करता, अभ्यास करता, तर त्या पदांची तुम्हाला पुरेशी माहिती असणं गरजेचे आहे. मग अशी माहिती एकतर आपण गव्हर्नमेंटच्या ऑथेंटिक सोर्सेसमधून कंपाईल केलेली आहे का, तर केलेली आहे वेगवेगळ्या PDF मधून वगैरे, पण त्यासोबतच
के आर मुनसरांची जी काही पुस्तकं आहेत त्याच्यामधूनही आपण महाराष्ट्राचं जे काही लोकल लेवलचं प्रशासन आहे त्याची संबंधीची माहिती करणार. कारण का एक पॅटर्न आहे एमपीसीचा की त्याच्या संदर्भाचे जे काही त्या अशा संदर्भाचा जो काही डेटा आहे प्रश्न आहे ते त्या पुस्तकामधून की तत्सम पुस्तकामधून विचारले जातात. त्याच्यामुळे आपल्याला ते कंपायलेशन कामाला येणार आहे. हे सगळं आपण कंपाईल केलेलं आहे का किंवा आपण हे सगळं एकत्र करू शकतोय का? तर करू शकतो. ऑलरेडी आपल्याकडे तो ड्राफ्ट किंवा तो डेटा तयार आहे. पॉलिटिकल पार्टीज म्हणणार, प्रेशर ग्रुप्स म्हणणार, तर त्याच्यामध्ये पार्टी फंडिंग हा एक शब्द फक्त ऍड केलेला आहे. त्याच्याबद्दल डिस्कशन मी तुम्हाला दुसऱ्या पीडीएफ मध्ये सांगेलच. इलेक्ट्रल प्रोसेस मध्ये सुद्धा त्यांनी स्टेट इलेक्शन कमिशन, इलेक्शन टू लोकल बॉडीज, इलेक्ट्रल फंडिंग, व्हीव्हीपॅट वगैरे हे ऍड केलेलं होतं. एक लक्षात घ्या, हे बदल फार स्पेसिफिक आहेत, गरजेनुसार आहेत, काळानुरूप आहेत, पण त्याचं कंपायलेशन आपल्याकडे असायला हवं. ते ऑलरेडी आपल्याकडे रेडी आहे, त्याचा वापर तुम्ही करायला पाहिजे. इश्यू ऑफ फेक न्यूज असेल, पेड न्यूज असेल, हा बऱ्याचशा दिवसापासून न्यूजमध्ये होतं ह्या सगळ्या गोष्टी, पण त्यांना स्पेसिफिकली मेन्शन केलं नव्हतं किंवा सोशल मीडियामध्ये जे काही चेंजेस आहेत ते पण स्पेसिफिकली मेन्शन केले नव्हते. आता त्यांना आयोगाने स्थान दिलेलं आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉच्या बाबतीत सेपरेशन ऑफ पॉवर, मॉन्टेस्क्यूचा सिद्धांत जो मला वाटते काल परवाच मी बॅचमध्ये शिकवला नव्या बॅचमध्ये सुद्धा, तर तो सुद्धा इथे आहे. डेलिगेटेड लेजिस्लेशन म्हणजे काय? जे काय एक्झिक्युटिव्ह असतात, परमनंट एक्झिक्युटिव्ह, त्यांनी जे काय कायदे करणं हे सुद्धा सगळं जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी काय असायला पाहिजे तुमच्याकडे वेगवेगळ्या सोर्सेसमधून, जे काय आपल्या नेहमीचे लक्ष्मीकांत असेल, नंतर ऍडमिनिस्ट्रेशनवाले लक्ष्मीकांत असेल, किंवा गव्हर्नन्स इन इंडिया सारखं लक्ष्मीकांत असेल, तर याच्यामधून आपण तो डेटा कंपाईल करायला पाहिजे. हे तसे जरी महत्वाचे सोर्स असतील तर तो तुमच्याकडे डेटा एकत्रित स्वरूपामध्ये असायला पाहिजे. एक फार महत्वाची गोष्ट त्यांनी ऍड केली, ती म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड. ठीक आहे, तर ही गोष्ट त्यांनी काय केलेली आहे, पूर्ण नव्याने ऍड केलेली आहे. तर याचा तुम्हाला डिरेक्टली आपण म्हणतो बेअर ऍक्ट असेल किंवा जे काय बेअर पीडीएफ असेल त्याच्यामधून हा आपण डेटा मराठीमध्ये एकत्रित करणार आहोत लवकरच. ठीक आहे, त्याच्यानंतर जे काय कायदे आहेत त्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल ती गोष्ट म्हणजे पॉईंट नंबर 7, मेंटेनन्स आणि वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट. ठीक आहे, हा कायदा नव्याने ऍड केलेला आहे, पण हा कायदा आम्ही HRHRD मध्ये ऑलरेडी ओल्डर सिटीजन्स किंवा एल्डर सिटीजन्स जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हा कायदा आपण स्पेसिफिकली डिटेलमध्ये करत होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण राईट ट्रॅकवरती जात आहोत, म्हणजे उलट आपल्या मनातले जे काही पॉईंट्स आहेत ते आयोगाने इथे ऍड केल्याचं आपल्याला दिसत आहे. ओके, नंतर सोशल वेलफेअर आणि सोशल लेजिस्लेशन मध्ये खूप महत्वाची गोष्ट जी आधीचपासून ऍड करायला पाहिजे होती ती म्हणजे कन्सेप्ट ऑफ प्री लिगल एड आणि पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. तर प्री लिगल एडची जी काही कन्सेप्ट आहे, मोफत न्याय, ही आपली DPSP ची कन्सेप्ट आहे. याच्याबद्दल नालसा, ठीक आहे, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ह्याची जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरूनचा जो काही महत्वाचा डेटा आहे तो करायला पाहिजे. तो त्याचा मुख्य सोर्स असणार आहे, तो आपण ऑलरेडी एक्सट्रॅक्ट केलेला आहे. म्हणजे अध्ययनच्या विद्यार्थ्यांना तर मी हे सांगेल ऑलरेडी की तुमच्याकडं तर तुम्हाला असं वाटेल की अरे ह्या सिलेबस पॉईंटमध्ये ओल्डच्या सिलेबस पॉईंटमध्ये काही गोष्टी नवीन आहेत का नाहीत असंही तुम्हाला वाटायला लागेल. ठीक आहे, पण एक लक्षात घ्या, आपल्याला हे नव्याने सगळ्या नव्या पद्धतीने सगळं करायचं आहे. डेटा जरी ऑलरेडी असला तरी तो व्यवस्थित करायचा आहे. जेव्हा आपण आता पूर्णपणे ते कंपाईल करू तेव्हा तो तुम्हाला करायचा आहे. नंतर फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा बजेटरी प्रोसेस, म्हणजे कालच, म्हणजे बहुतेक मला वाटतं कालच ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण बजेट फार डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं, तर तीच प्रोसेस आता जी वेबसाईटवरती दिलेली आहे त्याच्यातून आपण जो काही डेटा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे तीच प्रोसेस आता किंवा तीच बजेटरी प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. त्याच्यावरती आता डिटेलमध्ये प्रश्न येऊ शकतात. म्हणजे आत्तापर्यंत बजेटमध्ये फार तर फार कर वाढवणे कुणाचा अधिकार आहे कुणाचा नाही वगैरे असं विचारणं किंवा ते पॉलिसी कट वगैरे अशा गोष्टी विचारणं, या व्यतिरिक्त आता बजेटच्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. नव्याने जे काय ऍड झालेलं आहे ते म्हणजे ऍग्रिकल्चर ऍडमिनिस्ट्रेशन, रुरल इकॉनॉमी. तर यासाठी ग्रीन रिव्होल्युशन असेल किंवा व्हाईट रिव्होल्युशन असेल यासाठी जे काय महत्वाचे सोर्सेस आहेत, मग ते दत्तसुंदरम असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर बिपिन चंद्रचं पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया असेल, ते एक महत्वाचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर मिश्र आणि पुरीचं पुस्तक असेल. तर ही इकॉनॉमी रिलेटेड जे काही सोर्सेस आहेत ते जास्त महत्वाचे आहेत आपल्याला. आणि ऍग्रिकल्चरल ऍडमिनिस्ट्रेशनसाठी महाराष्ट्राच्या संबंधित आपल्याला KR बंसरांचं पुस्तक उपयोगी पडू शकतं. तर त्यातला आपण डेटा एकत्रित करून वाचायला हवा आणि आपण एकत्रित करून तो वाचणार आहोत. त्याच्यानंतर पब्लिक सर्व्हिसेसमध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे अशा इन्स्टिट्यूट ऍड केलेले आहेत. तर त्या इन्स्टिट्यूट ऑलरेडी आपण कव्हर करत होतो किंवा कव्हर करायलाच पाहिजेत. जर तुम्ही आधी करत नसाल तर ती तुम्ही कुठेतरी तुम्ही मिस करत होता, प्रेडिक्शन्स मिस करत होता, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फार नव्याने ऍड करण्यात आलेले आणि UPSC शी संबंधित असणारे टॉपिक म्हणजे कोणते, तर थेअरीज इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड पब्लिक पॉलिसी. एक लक्षात घ्या, आता रुमकी बासूनचं एक पुस्तक आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत, तर अशा पुस्तकांमध्ये ह्या सगळ्या डिस्कशन्स आहेत.
आपल्यासाठी कुठला सोर्स असू शकतो डिफाईन केलेला, तर तो म्हणजे लक्ष्मीकांतचंच अजून एक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं सेपरेट पुस्तक आहे. तर हा त्याचा बेस असू शकतो आयोगाचा, पण त्याच्यामधला डेटा सोप्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये एक्सट्रॅक्ट करणं आपल्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. आणि मला असं वाटतं की ते काम अध्ययन टीमवरती तुम्ही सोडून दिलेलं बरं राहील, कारण त्याचा वापर तुम्हाला इतर गोष्टींना वेळ देण्यासाठी होईल. 19 आणि 20 नंबरचा जो पॉईंट आहे त्याचे फार डिफरंट सोर्सेस, UPSC चा आपला पॉलिटिकल सायन्सचा जो काही ऑप्शनल आहे त्याच्यामुळे 19 आणि 20 हे काय जे काही आपले टॉपिक्स आहेत त्याचं फार साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला डेटा एक्सट्रॅक्ट करणं शक्य आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे काही सिलेबस पॉईंट आहेत त्या बाबतीत तुम्ही कंपायलेशन्सवरतीच भर द्यावा असं आमचं म्हणणं आहे. मी तुम्हाला इथे पॉलिटी पेपर 2 च्या जे काही स्क्रीनशॉट्स आहेत ते दाखवते. अबोल्युशन ऑफ राईट टू प्रॉपर्टी हे आतापर्यंत आपण करत होतो, पण त्याचे जे काही अपवाद होते मग 31 मधली ABC जी कलम होती ते आतापर्यंत आपण निग्लेक्ट करत होतो, तर ती इथं आपण करायला पाहिजेत. हे असं जसं आपण अध्ययनमध्ये करतो तसंच तुम्ही करायला पाहिजे. डायरेक्ट प्रिन्सिपल्स किंवा जे काही केसेस आहेत त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यानंतर 370 मी मगाशी म्हणलं की जसं आम्ही असं म्हणलं होतं की लक्ष्मीकांत ते रिमूव्ह करून तो टॉपिक काढून फार मोठी चूक केली होती, पण मग अध्ययनने असं केलेलं आहे की ऑलरेडी अध्ययनची जी काही शिकवण्याची स्टाईल आहे त्याच्यामध्ये मूवीज येतात, वेगवेगळ्या इमेजेस येतात किंवा कल्चरल अस्पेक्ट येतात, कलंचा राजतरंगी तुम्हाला इथे दिसेल, तर त्या पद्धतीने आपण ऑलरेडी 370 शी संबंधित जम्मू काश्मीरशी संबंधित ह्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत नोट्समध्ये, आणि ते तुमच्यासाठी हे कंपॅरिशन ऑलरेडी रेडी आहे. त्याच्यानंतर असिमेट्रिकल फेडरलिझम असेल तर NCERT बेसिसवरतीच आपण हा टॉपिक इथे शिकवतो, त्याच्यामुळे असिमेट्रिक फेडरलिझम ही जी काही कन्सेप्ट आहे ती नव्याने तुम्हाला समजून घेण्यासाठी सोपं होणार आहे. ठीक आहे, असिमेट्रिक फेडरलिझम. त्याचबरोबर काय बघा, 371 आतापर्यंत हा निग्लेक्टेड टॉपिक होता, तर 371 मध्ये काय होतं की स्पेशल स्टेटस असणारे हे जे काही गोष्टी होत्या वेगवेगळ्या राज्यांना, तर ठीक आहे, तर हे आता महत्वाचं झालेलं आहे. तर ऑलरेडी आपण काय करत होतो, या राज्यांचे आर्टिकल, त्याची कलम, उपकलम आणि त्याच्या संदर्भातली राज्य आणि त्याच्या संदर्भातल्या अमेंडमेंट्स या ऑलरेडी आपण कव्हर करत होतो, त्या आता तुम्हाला अशाच प्रकारे टेबल फॉर्मॅटमध्ये कव्हर करणं जास्त बरं पडेल. ओके, हे सगळं आधी आपण ट्रॅडिशनली पण करत होतो का लक्ष्मीकांतमधून करत होतो, पण तुम्हाला आता अप्रोच चेंज करायला लागणार आहे. तुम्हाला अप्रोच आता अधिकाधिक कम्पेरेटिव्ह करायला लागणार आहे, लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन स्टेट्स असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कमिटीज असतील तिथे कम्पेरेटिव्ह व्हायला लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर इंटरस्टेट रिलेशन, मी जे म्हटलं तुम्हाला की ऑलरेडी ते प्रिलिम्सला जास्त महत्वाचं होतं, आता ते मेन्सला जास्त महत्वाचं झालंय, तिथे सुद्धा तुम्हाला आणखी डीप मध्ये जाऊन अशा प्रकारे इन्फॉर्मेशन डेटा एक्सेप्ट करून तो वापरायला लागणार आहे. हा इथे नॉर्थ ईस्ट काउन्सिल असेल किंवा इंटरस्टेट काउन्सिल असेल, हा डेटा काय फक्त आपण लक्ष्मीकांतच्या बेसिसवरती किंवा इतर पुस्तकांच्या बेसिसवरती नाही, तर ज्या काही ऑथेंटिक वेबसाईट आहेत त्या पर्टिक्युलर काउन्सिल्सच्या किंवा गव्हर्नमेंटच्या त्याच्यातून ही इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करून कम्पॅरेटिव्हली आपण ती इन्फॉर्मेशन करतो, आणि अशाच प्रकारे तुम्हीही ती करायला पाहिजे. सरकारी या कमिशन असेल, आता ते स्पेसिफिकली मेन्शन केलं असं आपण सांगितलं, तर त्याच्या सुद्धा रेकमेंडेशन्स, ठीक आहे, ते कोण होते नेमके, त्यांनी काय अहवाल दिला, त्यातल्या रेकमेंडेशन्स काय होत्या, मग त्याच्या केंद्र प्रबळ असण्याच्या बाजूने कुठल्या रेकमेंडेशन होत्या किंवा राज्यांसाठी कुठल्या रेकमेंडेशन होत्या, ह्याचं क्लासिफिकेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे. ते कंपॅरिशन तुमच्यासाठी महत्वाचं ठरेल. अध्ययनाचं जे काही पॉलिटीचं पुस्तक येणार आहे त्याच्यामध्ये हे सगळं कंपाईल आपण करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण हे सगळं कंपाईल करणार आहोत. त्याच्यानंतर जे काही नव्याने पॉईंट आपण म्हणलं, इव्होल्युशन ऑफ इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे, तर ते सुद्धा आपण हँड रिटन स्वरूपामध्ये आतापर्यंत देत होतो, पण ते आता आपण काय केलेलं आहे, पुस्तक स्वरूपामध्ये आपण कंपाईल केलेलं आहे. ठीक आहे, याचं तुम्हाला दिसेल ते इंडियन इव्होल्युशन किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं इव्होल्युशन. त्याच्यानंतर हे जे काय आहे, मी मगाशी म्हणलं तुम्हाला कुठलं पंचायत राजमधले जे काही महत्वाचे टॉपिक, स्पेसिफिक टॉपिक, हे आपण KR बंग सरांचं पुस्तक आहे महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था, त्याच्यामधून सहसा आयोग प्रश्न विचारतं, तर त्यावरती भर देऊन त्याच्यामधला डेटा चांगल्या प्रकारे कंपाईल करून एक्सट्रॅक्ट करून आपण करणार आहोत. त्यासोबतच पॉलिटीमध्ये Paper 2 मध्ये पार्टीज प्रेशर ग्रुप इलेक्शन संबंधीचा जो काही डेटा आहे तो सहसा इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स हे पुस्तक आम्ही पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी UPSC मध्ये वापरायचो. फादिया यांचं ते पुस्तक आहे, ते पुस्तक आपल्यासाठी महत्वाचं आहे, त्यातला सुद्धा आपण डेटा एकत्रित कंपाईल करणार आहोत. त्यासोबतच महाराष्ट्रामधले जे काही पक्ष आहेत, महाराष्ट्रामधले जे काही दबाव गट आहेत, त्यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासन व राजकारण हे सांगणाऱ्या KR बंगांचं पुस्तक हे सुद्धा आपल्याला रेफर करायचं आहे. आणि जे काही NCERT आहे, जे काही NCERT आहे पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स वाले, त्याच्यामधून डिरेक्टली आयोग प्रश्न विचारतं, तर त्याचा सुद्धा डेटा आपण एकत्रित कंपाईल करून कशामध्ये आणलेला आहे, जे काय आपलं पॉलिटिक्स नवीन पुस्तक येणार आहे राजकारण
ते आतापर्यंत नोट स्वरूपामध्ये होतं, ते आता आपण अपडेट करून राजकारण या नावाने ते पुस्तक आपण रिलीज करणार आहोत. तर त्याच्यामध्ये हे सगळं कंपाईल करून येणार आहे. त्याच्यानंतर स्टेट इलेक्शन कमिशनचा जर ऑलरेडी आपल्याकडे डेटा होताच तो आपण वेबसाईटवरूनच एक्सेप्ट केलेला होता. लोकपाल लोकायुक्त सुद्धा नोट्समध्ये आपण ऑलरेडी इन्क्लूड केलेलं होतं, तर ते असणारच आहे. हे मी तुम्हाला सांगत होतो की मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट जो आता पॉलिटीमध्ये नव्याने ऍड झालेला आहे, त्याच्या नोट्स किंवा त्याचं कंपायलेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे. एचआरएचआरडीच्या नोट्समध्ये मी लेक्चर घेताना ते कंपायलेशन करून ठेवलेलं होतं. असं लक्षात येतंय की आयोग आपल्या मनातले पॉईंट्स ऍड करू शकते. त्याच्यानंतर प्री लिगल एडच्या संदर्भात नवीन जो काही पॉईंट ऍड झालेला आहे त्याच्या संदर्भात जे काही नालसाची जी वेबसाईट आहे, मग त्याचा लोगो असेल, त्याच्या खालचे जे काही टॅगलाईन्स असतील, त्याच्यासाठी म्हणलेलं गाणं असेल, त्याच्यासाठी गीत लिहिलेलं असेल, तर ती सगळी इन्फॉर्मेशन सुद्धा आपण काय करणार आहोत अध्ययनच्या या पुस्तकामध्ये. आतापर्यंत नोट्स होत्या, आता त्या पुस्तकामध्ये आपण कंपाईल केलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पीआयएलच्या तर आपण भरपूर केसेस, ते तुम्हाला मी जे सांगितलं नव्हते सिंग जोहार केस वगैरे आता विचारलेली, तर तुम्हाला इथे दिसेल की कम्पेरेटिव्ह टेबलमध्ये आपण त्या सगळ्या केसेस पीआयएलच्या भरपूर केसेस म्हणजे जेवढ्या काय आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये मिळतात, उपेंद्र बक्षीपासून डीडी बोसपासून इतर सोर्सेसमध्ये, त्या सगळ्या आपण कव्हर करतोय. ॲग्रिकल्चर ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्युशन व्हाईट रिव्होल्युशनसाठी आपण म्हणलं की इंडियन इकॉनॉमीचं आपलं दत्तसुंदरम आणि इंडिया सिन्स इंडिपेंडन्स किंवा आफ्टर इंडिपेंडन्स हे जे काय बिपिन चंद्रचं पुस्तक आहे याच्यामधून आपण डेटा कंपल करतो. मला हे सांगायला आवडेल की आमचं जे काही डिस्कशन झालं माझं आणि अमोल सरांचं, त्याच्यामध्ये असं आमच्या लक्षात आलंय की हे जे काही नवीन आपलं पुस्तक येते अर्थशास्त्राचं, तर त्यामध्ये हा जो काही पॉलिटिक्स ऍग्रिकल्चरचा जो काही पार्ट आहे तो आपण ऑलरेडी कव्हर करत आहोत. ठीक आहे, तो आपण ऑलरेडी कव्हर करत आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला त्या पर्टिक्युलर पॉईंटच्या बाबतीत तरी भीतीचं काही कारण असण्याची गरज नाही. मग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल किंवा ज्या काही ऍडमिनिस्ट्रेशन संबंधीच्या नवीन गोष्टी असेल त्यासाठीचे जे सोर्सेस आहेत ते कुठले, गव्हर्नन्स इन इंडिया असेल, ठीक आहे, किंवा जे काही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन संबंधित नवीन टॉपिक आलेले त्या संबंधित कुठला सोर्स आहे, लक्ष्मीकांतचं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन स्वतंत्र पुस्तक आहे, त्या सोर्सेस मधून आपण चांगला साध्या सोप्या भाषेतला जो काही डेटा आहे तो आपण स्टील फ्रेम या नावाने जे काही आपलं पुस्तक येईल किंवा या नावाने जे काही आपल्या नोट्स आतापर्यंत होत्या त्याचे जे काही आपण पुस्तकामध्ये कन्वर्जन करतोय तर त्याच्यामध्ये आपण सगळं कंपाईल करत आहोत. ऑलरेडी त्याच्यामध्ये सर्व आहे, ज्या काही नवीन गोष्टी आहेत त्याच्या ज्या काही थिअरीज आहेत त्या आपण ऍड करणार आहोत. तर त्याच्यामुळे बॉटम लाईन जशी अमोल सरांनी मला अशी सांगितली की एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही मेन्स द्यायला सांगा आणि मग तुम्ही त्याला विचारा की सिलेबस चेंज झाला आहे का नाही. तसंच आम्ही सांगू की ज्यांनी अनुभव घेतला आहे हे सगळं करतानाचा त्यालाच तुम्ही विचारा, उगीच हवेतल्या गप्पांवरती तुम्ही भर देऊ नका. ओके, तर मी मनोज सरांना अशी विनंती करतो की ॲडिशनल काही डिस्कशन असेल तर किंवा ॲडिशनल काही पॉईंट्स सांगायचे असतील किंवा राहून गेले असेल काही पॉईंट्स तर ते तुम्ही डिस्कस करावे. थँक्यू सर. येस सर, थँक्यू. आपल्याला आणखी काय डिस्कस करायचं आहे अमोल सर? आवाज येतोय? हा येतोय सर. काही पॉइंट महत्वाचे सांगायचे आहेत. सांगा सर. जसा अमोल सर आणि शंकर सर आणि दोघांनी उल्लेख केलेलाच आहे की जेव्हा जेव्हा सिलेबस बदललेला आहे तेव्हा प्रत्येक वेळेस प्रश्न जे विचारले जातात त्याच्यामध्ये सुद्धा पॅटर्न जो प्रश्न विचारण्याचा पॅटर्न तो चेंज झालेला आहे. 2012 ला चेंज झाले, त्याच्यानंतर 2016 ला सिलेबस मध्ये चेंजेस झाले, त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की 2016 नंतरचे विचारलेले प्रश्न आणि 2016 पूर्वीचे प्रश्न याच्यामध्ये पॅटर्न चेंज झालेला दिसतो. त्यानंतर 2016 नंतर आता 2020 ला परत सिलेबस चेंज झालेला. तर जेव्हा जेव्हा सिलेबस आयोगाने चेंज केलेला आहे किंवा सिलेबस मध्ये काही अपडेशन केलेले आहे त्याच्यानंतर क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न जो आयोगाचा तो बदललेला आहे. त्याच्यामुळे सिलेबस चेंज हा जो झालेला आहे त्याला अजिबात लाईटली घेऊ नका. इथून पुढे पॅटर्न क्वेश्चन पॅटर्न जो आहे तो नक्की आयोगाचा चेंज होणार आहे. ठीक आहे, तर मग आता क्वेश्चन पॅटर्न चेंज झालेला किंवा सिलेबस चेंज झालेला आहे तर त्याच्यानुसार मेन्सचा जो काही स्टडी करायचा तो, तर ज्या विद्यार्थ्यांना अध्ययन अकॅडमी सोबत मेन्सचा अभ्यास करायचा असेल तर त्यांच्यासाठी आपण 13 सप्टेंबरची प्रिलिम झाल्यानंतर अध्ययन अकॅडमीची मेन्सची बॅच जी असणार आहे ती त्यावेळेस सुरू करणार आहोत. तर तुम्हाला ती आधीच कल्पना त्यासाठी देऊन ठेवतो कारण साधारण ती बॅच सुद्धा त्यावेळेस जर कोरोनाच्या केसेस अशाच असल्या आणि परिस्थिती जर अशी असली तर ती बॅच सुद्धा ही ऑनलाईन बॅचच असणार आहे. त्या बॅचमध्ये सुद्धा जसं आपण आत्ताच्या प्रिलिम बॅचला आपण नोट्स ज्या आहेत त्या घरपोच विद्यार्थ्यांना कुरियरद्वारे पोहोचवलेल्या आहेत तर त्या बॅचला सुद्धा विद्यार्थ्यांना आपण घरपोच कुरियरद्वारे नोट्स पोहोचवणार आहे. आणि त्यामुळे त्यावेळेस सुद्धा आमच्यावर एक मर्यादा असणार आहे की ऍडमिशन्स ह्या आम्हाला
एका ठराविक तारखेपर्यंतच तेव्हा घेता येतील. तर 13 सप्टेंबरची प्रिलिम्स झाल्यानंतर आपण ऍडमिशन ज्या असणाऱ्या त्या ठराविक कालावधीसाठीच चालू ठेवणार, लवकर क्लोज करणार आणि नंतर मग बॅच चालू करणार आहे. त्यामुळे तेव्हा जेव्हा केव्हा मेन्सच्या बॅचची अनाउन्समेंट होईल तेव्हा ज्यांना ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये त्वरित ऍडमिशन घ्यावी, जेणेकरून मेन्सच्या नोट्स ज्या असतील त्या सुद्धा त्या विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचतील आणि त्यांना त्या बॅचचा लाभ जो आहे तो घेता येईल आणि त्या बॅचला ऍडमिशन घेता येईल. काही विद्यार्थी आज सुद्धा म्हणजे आता आपण प्रिलिम बॅचच्या ऍडमिशन ज्या आहेत त्या क्लोज केलेल्या आहेत, कारण आता नोट्स आपण पोहोचवू शकत नाही मुलांपर्यंत, पण तरी आज सुद्धा काही विद्यार्थी जे आहेत ते विचारत आहेत की आम्हाला प्रिलिम बॅचला आता ऍडमिशन घेता येईल का. तर याच्याबद्दल कसं आहे की नोट्स ज्या आहेत त्या पोहोचवण्याचा खूप मोठा अडचण आमच्या समोर आहे लॉकडाऊनमुळे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की परवापासून तर पुणे सुद्धा लॉकडाऊन होणार आहे. तर त्यातल्या त्यात आपण मग काय करायचं, विद्यार्थ्यांनी खूप जणांनी विनंती केली की सर आम्ही पुण्यात राहतोय, नोट्स आम्ही कलेक्ट करू पुण्यातल्या पुण्यातून. तर फक्त जी विद्यार्थी पुण्यामध्ये राहत आहेत आणि जे स्वतः नोट्स कलेक्ट करण्याची जबाबदारी घेऊ घेण्यास इच्छुक आहेत आणि बॅच जॉईन करण्यास इच्छुक आहेत, तर त्यांनी अध्ययनचा आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला नोट्स कलेक्ट करण्याबद्दल आणि ऍडमिशन बद्दल आमची कोऑर्डिनेटर जे आहे ती माहिती देतील. कारण परत परवापासून पुणे लॉकडाऊन असल्यामुळे मग मात्र कोणालाच आम्हाला ऍडमिशन देता येणार नाही किंवा नोट सुद्धा देता येणार नाही. त्याच्यामुळे ज्यांना आता प्रिलिम बॅचला पुण्यातल्या विद्यार्थ्यांना कोणाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर ते स्वतः नोट्स कलेक्ट करण्याच्या जबाबदारीवर ऍडमिशन घेऊ शकतात. त्यासाठी त्यांनी कोऑर्डिनेटरशी संपर्क साधावा. नंबर जो आहे तो आमचा टेलिग्राम चॅनलवर आणि सर्वत्र उपलब्ध आहे अकॅडमीचा, ठीक आहे. त्याच्यानंतर मेन्सच्या बॅच शिवाय आपण इंटिग्रेटेड बॅच अध्ययन अकॅडमीची इंटिग्रेटेड बॅच ज्याच्यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू हे तिन्ही टप्पे कव्हर केले जाणार. त्याच्यामुळे आपण त्याला प्रिलिम टू पोस्ट बॅच P2P बॅच असं म्हणतो. ती बॅच सुद्धा आपण सप्टेंबरमध्ये लॉन्च करणार आहोत. त्या बॅचचं सुद्धा सेम असणार आहे की ती बॅच जर ऑनलाईन आपल्याला पूर्ण करावी लागली तर ती ऑनलाईनच करणार आणि त्याला सुद्धा स्टडी मटेरियल जे असणार आहे ते बाय कुरियर घरपोच देणार आणि त्याच्या ऍडमिशनसाठी सुद्धा लिमिटेड कालावधी दिला जाणार. त्या कालावधीमध्ये जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांनाच त्या बॅचला एंट्री दिली जाणार आणि त्यांनाच त्या नोट जे असणार त्या वेळेत मिळतील, ठीक आहे. आणि अध्ययनच्या या बॅचेस व्यतिरिक्त अध्ययनची अपकमिंग दोन अट्रॅक्शन म्हणजे आता लेटेस्ट मध्ये येणार आहे ते म्हणजे एक अध्ययनचं उतारे प्लस डिसिजन मेकिंग, उतारे प्लस डिसिजन मेकिंगचं पुस्तक जे आहे ते लवकरच मार्केटमध्ये आपण उपलब्ध करणार आहे. डॉक्टर संकल्प देशमुख सरांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे नवीन उतारे प्रॅक्टिस साठी त्याच्यामध्ये दिलेलं आहे सीसॅट साठी. आणि डिसिजन मेकिंगचं सुद्धा खूप नवीन पद्धतीने मांडणी संकल्प देशमुख सरांनी त्याच्यामध्ये केलेली आहे. तर हे उतारे प्लस डिसिजन मेकिंगचं बुक लेटेस्ट आता येत आहे. आणि दुसरं बुक आपलं जे येत आहे ते अमोल ठाकूर सरांचं संपूर्ण अर्थव्यवस्था हे पुस्तक जे आहे ते पण आपल्या लवकरच आपण प्रकाशित करणार आहोत. ही दोन पुस्तके लवकरच आपली येणार आहेत आणि त्याच्यानंतर मग टप्प्याटप्प्याने ज्योग्राफीचं आपलं बुक येणार आहे, ज्योग्राफीच्या आधी पॉलिटीचं येणार आहे, HRHRBचं येणार आहे आणि ज्योग्राफीचे सुद्धा बुक येणार आहे. तर अशी टप्प्याटप्प्याने MPSC राज्यसेवाच्या प्रत्येक पेपरचं प्रत्येक विषयाची पुस्तकं जे ती अध्ययनतर्फे प्रकाशित केली जाणार आहे. तर सर्वांनी त्याच्या दृष्टीने अध्ययनचं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करा. त्यावर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड अपडेट्स जे आहेत ते अपडेट्स वारंवार आम्ही देऊ. ओके, संकल्प सर काय बोलायचं अजून नाही? सर अमोल सरांना बोलायचं काही नाही सर, क्लोज करूयात आपण. ओके सर, तर सगळ्या विद्यार्थ्यांचे एकतर धन्यवाद, कारण ऑनलाईन मध्ये हे सगळं अवघड झालेलं आहे खूप आपल्यासाठी, पण तुम्ही या गोष्टींना सगळे अडॅप्ट होत आहे. तर ही अडॅप्टेबिलिटी अशीच मेंटेन ठेवा, फ्युचरमध्ये आपल्याला हे सगळं फार कामी येऊ शकतं, ठीक आहे. तर तुम्ही सगळेजण इथे आला झूम मिटिंगला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. थँक्यू. आपण मिटिंग